ओके मैडम कोई रात है हां हां मिलिंग वाला
चार्टर से लेवल मिला जन आयान माता आवाज हो मैम ये तो है इसे बड़ों दिन ले दिखता है थोड़स समानार्थी रूप त्या लाइनीच्या खाली लेफ्ट ला काही दिसत नाही त्या खाली जे दोन शब्द दिले ते वाचतात का कुठे समानार्थी रिलेटेडच्या खाली दोन शब्द लिहिले समानार्थी फौजी ते सगळं दिसतंय बट त्याच्या लेफ्ट ला नाही दिसत आहे हे एका प्रश्न क्रमांक 1 2 3 च आहे नाही त्याच्या बाजूला पण लिहिले अर्थ सांगून आणि एक त्याच्या खाली अजून काहीतरी लिहिले ते नाही दिसत आहे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा ते नाही दिसत आहे त्याचा अर्थ नाही दिसत आहे पहिला शब्द दिसतोय काय वाच बघितलं मला कळलं पण दिसतंय की नाही आता सध्या आता आता काहीतरी लिहिले केसाने गळा कापणे मॅम तुम्ही मध्येच लिहा ना जरा कारण असं साईडने दिसत नाही काय परत पण एवढं ऍक्च्युअली मला परत लिहावं लागेल म्हणून हे केसाने गळा कापणे दिसत आहे नाही नुसतं कापणे दिसत केसाने गळा आता दिसत आहे हो आता दिसतंय मॅम स्क्रीनशॉट काढू दे लास्ट टाइम आपण रंगस्पर्शेची थोडी सुरुवात केली होती ना काकांच काय त्याच नाव आहे राईट आता आपण कंटिन्यू करूया राईट तुम्ही कधी गेला कधी गेलं ना मला स्क्रीनशॉट कर ना आज माझ्याकडे पुस्तक नाही मी आज पुस्तकांचं राहून गेलो त्रिंबक घर चक्रापासून सुरू केलं होतं बरोबर पुढे इंट्रोडक्शन डिस्कस केली म्हटलं चक्र तुला मी एक्सप्लेन सुरू करेल राईट स्क्रीनशॉट काय करू ते पेजेसचा इमेज काढ आणि ते स्क्रीनशॉट कर दोन मिनिट वेळ देते तू कर तोपर्यंत मी यांना इन्स्ट्रक्शन देते ठीक आहे पटकन फोटो काढ आणि मला स्क्रीन शेअर कर काय रे पप्पांना बोलवत तुला काढता नाही काहीतरी आहे अच्छा त्याच्या बघितलं आता मी स्क्रीन शेअर आणि तुम्हाला होमवर्क दिला होता केला आहे वाक्य प्रचार कम्प्लीट केलायस का ठीक आहे नाही गेलो वाक्य प्रश्नाचा आपण अर्थ दिले होते आणि म्हटलेलं सर तुम्ही हे करा वाक्यामध्ये उपाय तर त्याचीच एक छोटी छोटी टेस्ट आहे तुम्हाला वाचायला थोडा वेळ हवाय का एकदा रिकॅप करायचा आहे वाक्य प्रचार ठीक आहे एकदा वाचून घ्या वाक्य प्रचार ओपन कर व्हॉल्युम नंबर 1 मध्ये आया प्लीज स्क्रीन शेअर कर मला समानार्थी विरुद्धार्थी हे सगळं वाचून घ्या डोंट चीट युअर सेल्फ समोर क्वेश्चन असले तरीही पाहायचे नाही क्लिअर आपण चेक युअर मनसी क्वेश्चन पेपर समोर ठेवलाय तरी पण आपण ते न बघता त्या काम करत असतो जस्ट एका रिकाम ऑफ समानार्थी विरुद्धार्थी आणि वाक्य ग्रामरचा एक छोटासा टॉपिक शिकवते आयान आय एम वेटिंग मॅडम मॅम जरा वेळ लागेल ठीक आहे चल वृक्ष आपले सोबत दोघांनी पण लिहिला वाचणं मग काय घ्या
अच्छा अच्छा कनेक्शन वाली ठीक है स्टार्ट री लवली मां कल पण एक लग जाए ना पण एक से मॅम आपण कुठल्या पेजवर होतो आपण जे सुरुवात केली चॅप्टर नंतर सुरू केला म्हणजे आपण इंट्रोडक्शन दिलं ना सो आय वॉन्ट ऑन द फोर पेजेस हा आय एम सॉरी येस अयान महाराज आय एम वेटिंग तुम्ही पण टेक्नॉलॉजी मध्ये एवढे स्मार्ट असून इतका वेळ लागतो काय प्रसन्ना व्हॉट्सअप प्रसन्ना प्रसन्ना ऐकतेस ना मला प्रसन्ना हॅलो हा आता तुझा आवाज येतोय माझा आवाज येतोय का ऐकायला हो येतोय तर मागच्या होमवर्क केलास ते वाक्य प्रचार लिहायला सांगितले वाचायला सांगितले मॅम दोन मिनिटं पेजेस ते अलाइन करतो आता प्रसन्ना लास्ट टाइम चा होमवर्क केलास बाळा
मला वाटलं तुम्ही वाचायला सांगितलं. आणि तुम्हाला निबंध पण ऐकवला नव्हता. किती जण शतकातील आव्हान तुम्हाला नंतर वाचून दाखवेन. विलास हा अन्यूट करा माझ्याशी मुलादी. निबंध विलास हो वाचा मोठ्याने वाचा. आया तो पण ऐकतोय. आय एम वेटिंग फॉर आया. कधीच काही शेअर करतो. प्रसन्ना रीड लावली तर तुमच्या या दोन मित्र मित्रांना पण कळू देईल. माझ्याकडे असते. काय म्हणते? मी ज्या पुस्तकामध्ये लिहिलं ते नाही आहे माझ्याकडे सध्या. कुठे गेला? तू हे तर काम करू शकत नाही घरी जायला. कारण तू करतच आहेस. हो मग शोध ना पुस्तक कुठे ठेवलायस. हो शोधते. अशी करतेस. अयान होणार होणार त्याला वेळ लागणार आहे. ते रॉंग रॉंग पेजेस येतात सर. काय करणार सर. तोपर्यंत एक छोटासा कामाचा टॉपिक घेऊया. अयानचं काम होईपर्यंत. अच्छा प्रसन्ना पण पुस्तक शोधते. प्रसन्ना मिळालं की नाही? पेजेस ब्लर आलेले. नाही मिळालं. ठीक आहे. आता मी छोटी छोटी टेस्ट दिली प्रसन्ना बोर्डवरती ती सॉल्व्ह करायची. मी आयनचा चॅप्टर करणार आहे. ठीक आहे. तुला पहिला प्रश्न दिसतोय? नाही मी अर्धाच दिसतोय. दिसतच नाहीये की ब्लड दिसतय? नाही अर्धा अर्धा अर्धा. नाऊ यू कॅन सी. नाही मी आता अजून दिसत नाही. आता हो आता दिसतोय. सो प्लीज राईट द क्वेश्चन फर्स्ट. प्रसन्ना अयान तुझी स्क्रीन शेअर झाली की आपला चॅप्टर आधी कंटिन्यू करायचा. प्रसन्ना आधी सगळे क्वेश्चन कॉपी करून घे. मी कारण आता बोर्ड असेल ऍक्च्युली पकडून बसले तो कॅमेरा म्हणून. कॉपी द क्वेश्चन फर्स्ट. अयान काय झालं बळा? थोडा ब्लर असेल तरी चालेल. मी ते चॅप्टर ऑलरेडी रीड केलाय आणि तुझ्याकडे ऑलरेडी पुस्तक पण आहे. तुम्ही सोडू शकता. एवढं लगेच प्रश्न लिहिले. राजधानी एक्सप्रेस आहे की काय? फोटो बोलतीयस ना? नाही लिहिले. फोटो काढले. ठीक आहे. स्क्रीन थोडीशी मोठी कर ना बाळा. चालली फक्त थोडं ही करा. येस. अच्छा हे सोडतो. हा नाव आहे. व्हेरी नाईस. चले वी स्टार्ट. थोडासा खाली मला तो बर्तना. येस. पडदा वर जातो आणि रंगभूमीवर काळोख पसरलाय. ही छोटीशी नाटिका आहे. त्या नाटिकामध्ये कुंभकरावांचं जीवनातलं एक छोटस स्वप्न. त्याला एक आपलं स्वतःच एक घर बनवायचं. ते स्वप्न इथे त्यांनी कसं पूर्ण करायचा प्रयत्न केलाय त्याच्या संदर्भात. राईट. तुम्ही इथे वाचून मराठी सुरू करा. समाजाचा प्रश्न येत असेल तर सोडवा. नसेल तर आफ्टर दिस चॅप्टर आय एम गोइंग टू डिस्कस. ठीक आहे. तो त्रिंबकरावचं एक स्वप्न आहे. त्याला स्वतःचं घर बनवायचं आणि त्यासाठी ते आयुष्यात खूप काटकसर करतात. मी तुम्हाला मागच्या पण सांगितलं बरोबर ना. इतकी काटकसर की अनेक वेळा नाटकाला बघण्यासाठी निघतात आणि नंतर विचार करता जाऊ देत तेवढेच आपले पैसे वाचते. बरोबर ना? येस अयान. इतकंच काय त्याने आपल्या मुलाला. त्या मुलाचं नाव काय होतं? अयान वासू. जानकी त्याच्या पत्नीचं नाव आहे. राईट. आणि त्याने वासूला पण त्याचं शिक्षण अर्धवट सोडून कामाला लवकरच लावायला लागलं होतं. राईट. जेणेकरून त्याला पैसे लवकरच लोक जमा करता यावे. त्यासाठी त्याने किती पैशाची गरज होती रे? घर बांधण्यासाठी 8,000. 5,000 कारण स्वतःचे विचारणार किती किती पडलंय. 5,000 हवे होते. 3,000 जास्त बोलले. हा 3,000 खूप मोठी गोष्ट आहे रे सामान्य माणसासाठी. आपल्या सरकारने काय एक साधी सिंपल तरी पण. हा आणि तिथे एक दोन जणांचा अंदाज म्हणजे एक सामान्य माणसाचं घर बनवण्याचं स्वप्न हे त्यासाठी किती इम्पॉर्टंट असत आणि ते मुलासाठी तिचे कसं प्रयोजन ते पूर्ण प्रयत्न करतात. पण प्रयत्न करून शेवटी जेव्हा ते खरं खऱ्या अर्थाने बनतं
तेव्हा त्याचाच आनंद पूर्वक लाभ घेण्याइतपत त्याची शरीराशी राहत नाही, बरोबर ना? आणि तेव्हाच त्यांनी तो एक वातावरण या नाटकामध्ये केलंय की त्रिंबकरावांना ऑलरेडी खूप आजारी आहेत, त्यांना भेटायला कोण आले, डॉक्टर आले. त्यांचा संवाद चालू आहे की त्रिंबकरांना मध्ये मध्ये खूप श्वास घ्यायला त्रास होतो आणि म्हणून डॉक्टर त्याला सारखे सजेस्ट करतात की तुम्ही आराम करा, जास्त विचार करू नका. आणि त्रिंबकराव मात्र आपल्या जीवनातल्या सगळं गोष्टी शेअर करायचा प्रयत्न करतात, राईट? तर त्रिंबकरावाचा डायलॉग तू वाचायचा, बाकी सगळे डायलॉग मी वाचेन. ओके ओके मॅम. दिवे लावा, अरे दिवे लावा, दिवे लागण्याची वेळ झाली तरी अशी अंधारात कुजबुजत कशाला उभी राहता. मी काही मेलो नाही ना अजून, नुसता आजारीच आहे ना. वासू पटत लागतो, अंधुक उजेड आता स्पष्ट दिसतो, सर्वांचे चेहरे स्पष्ट दिसतात. ऍक्च्युली नाटिकाय त्यांनी पूर्ण नाटकाचं बॅकग्राऊंड सुद्धा याच्यामध्ये सांगितलं, जेणेकरून समोर एक क्लिअर पिक्चर आहे. एक माणूस बेडवरती झोपला आहे आणि मग तो आपला सांगतो अरे लाईट लावा तुम्ही असं काय. मग वासून एक छोटीशी लाईट चालू केली म्हणजे नाटकाच्या साठी स्टेजवर की आता लाईट आली आहे. सो नाव त्याला नाटक स्टार्ट. वासू बाबा हे डॉक्टर आहेत इथं, बघा इथे डॉक्टर आलेत हा निर्मत. अरे अच्छा माफ करा हा डॉक्टर, मला वाटलं तुम्ही केव्हाच गेलात. अच्छा ते मग म्हणाले अरे माझ्या लक्षात नाही आलं की तुम्ही इथे आहात ते. डॉक्टर वासूला तुमच्या औषधपणाचं थोडं समजावून देत होतो. इतक्यात तुम्ही जिथे आपलं वासू म्हणजे खूप जबाबदारी आता परीक्षेत प्रश्न विचारला की वासूच्या गुणवैशिष्ट्य सांगा, तर तुला हे सगळं सांगायचं वासू हे खूप जबाबदार मुलगा आहे. मग डॉक्टर सुद्धा विश्वासाने सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत शेअर करतात, बरोबर ना? त्रिंबकरावांच्या मुख्य आजाराचं कारण हे सगळ्यात आधी डॉक्टरांकडून सांगितलं, जानकीबाईला पण सांगितलं, सगळ्यात आधी वासूला सांगितलं. बिकॉज यु नो की हा एक घरातला करता मुलगा आहे, त्याला सांगितलं की त्याला एक अलर्टनेस असावी की बाबांचे कुठले ट्रीटमेंट चालू आहे. त्रिंबक पुन्हा माझ्या छातीत धडधडायला लागलं. डॉक्टर जानकीबाई येतात, तू कशाला आलीस? एक पर्टिक्युलर वयानंतर किंवा माणूस आजारपणात गेल्यानंतर त्याच्या पुढे खूप सगळ्या गोष्टी चिडचिड व्हायला आणि त्या चिडचिडीचं एक स्वरूप इथे दिलंय की छाती याच्यानं धडधडतीये आणि ते आपल्या त्याच्यातच जानकीबाईंना ओरडतात कशाला तुम्ही आलात. म्हटलं तुम्ही ओरडता कशाला, डायलॉग आहे डायलॉग कसे कंटिन्यू आले पाहिजे. त्रिंबक काही नाही जात आहे. डॉक्टर जानकीबाईना मगाशी सांगितलेली ती एक गोळी आणून द्या बरं त्यांना, छाती धडधडायला लागलं की ताबडतोब ही गोळी द्यायची. जानकीबाई जातात, बाहेर कशाला आला तुम्ही, उभा झुटवायचं नाही, हलवाय हलायचं नाही, काही श्रम करायचे नाही म्हणून बजावून सांगितलं मी तुम्हाला. माझी पाठ फिरली की तोच तुम्ही त्रिंबकराव तिघे असलेल्या लोखंडी खाटीवर वासूचा आधार घेऊन बसतात. जानकीबाई येतात, त्यांच्या तोंडात गोळी घालतात आणि एक गोड पाणी सुद्धा देतात. जिथे जानकीबाईचं वर्णन आलं तर ते काय काय होऊ शकत थोडे इथे हवं तर हायलाइट पॉइंट करूया. चॅप्टर नेम इज गर्ल. मेन कॅरेक्टर्स आपण घेतोय, एक कॅरेक्टर आहे त्रिंबकराव. घर घेण्याचे स्वप्न असलेले व्यक्ती हे पॉइंट नोट करून घ्या. मला ते दिसतंय ना? हो ते दिसत. स्वप्न असलेली व्यक्ती जसे पॉइंट मी ऍड करत जाईल तसं आपण इथे ऍड करून एक चार पाच ओळी एक्स्ट्रा सोडून द्या. त्रिंबकरावांचं थोडस डिटेल मध्ये घ्यायचं आपल्याला. वासू त्रिंबकरावांचा एकुलता एक मुलगा, जबाबदार, वडिलांच्या आजारपणात काळजी घेणारा,
इकडे मध्ये लिहिते हे दिसतंय ना मध्ये हा मध्ये दिसतंय जानकी मध्ये पण मध्येच लिहिले तुला वरचे प्रश्न लिहायचे अजून प्रसन्ना आय होप तू टेस्ट सॉल्व करतेस हा आमच्या मॅडम गाण झालं तिम्मक रावांची पत्नी नवऱ्याची काळजी घेणारी आणि त्यांच्या स्वप्नांना सहाय्य करणारी बरोबर ना कारण जानकी बाई अशा कुठल्या निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये दिसतच नाहीये ती कशाला हे सगळं करताय आहे मनात तिचा राग आहे की एवढं सगळं आणत का कोणाला जीवाचा आटापिटा का कोणाला ती घर हवायचं पण दुसऱ्या अर्थाने जानकी बाईला कधी दाखवली नाही ती काळजी तर नेहमी हे सांगणं ठीक आहे तुझी इच्छा आहे ना करूया होऊ दे तुमच्या मनासर हा मॅम कारण ते लिहायचं आहे ना तेव्हा बंद करायला लागते ठीक आहे मॅडम तुम्ही थोडे मोठे ऍड करू त्याची जागा घेतली होती कुठे घेतली होती ते अंधेरीच्या जवळ ना कुठे जागा तर बघ जोगेश्वरीला रामेश हा जोगेश्वरी हा बोल मॅडम कारण हे दोन तुम्ही नाही आहेत पण करोना कष्ट काय ना एकाच ब्रीफ मध्ये व्यवस्थित कारण इट इज सो मच जोगेश्वरी या ठिकाणी घरासाठी जागा जमा मित्राकडून बांधकाम घर तयार झाल्यावर बघायला असतानाच आजार होणार मृत्यू वास्तुशामध्ये आणखीन ऍड कर ठेवूनच घे सगळं म्हणजे मग परत ते स्क्रीन शेअरिंग बंद करा चालू करा वडिलांच्या काय करू आधी सगळे जे लिहून दिले ना पॉइंट सगळे लिहूनच घे मग आपण स्क्रीन शेअर करून विल स्टार्ट डिस्कसिंग ठीक आहे ते परत बंद करा चालू करा हा प्रकार नको म्हणून वडिलांच्या इच्छेनुसार दहावी नंतरच नोकरीला सुरुवात आणि घर तयार करण्यासाठी सहाय्य जे वडिलांनी घर तयार असेल ते पैसे मधून काढले तुम्ही योग्य उपयोगात आणणार काम बघून घेणार हे सगळं तो अगदी मनापासून करून घेणार झालं पाहिजे काय स्टेटस आहे
व्यवस्थित आणि छान लिहिला पाहिजे हा, नुसताच काहीतरी नकोय, एकच उत्तर लिहायच. प्रसन्न तुला प्रश्न सॉल्व करते मला. प्रसन्न हो मी चौथा चौथा मध्ये हा बघ समास येतोय तर कर, अदरवाईज मी हा चॅप्टर झाल्यानंतर एकदा समास शिकवणार आहे. तुला येत असेल स्कूलमध्ये शिकवला आठवत असेल तर डेफिनेटली कर नाही, अदरवाईज फक्त क्वेश्चन लिहून ठेव, आन्सर नंतर लिहूया. ओके आणि इकडे क्वेश्चन फाईव्ह मध्ये तुला दोन प्रश्न सॉल्व्ह करायचे, दोन मार्क असेल. एक कथा कुंच आणि कर्मकष्टक हे सांग तुझं कॉम्बिनेशन. हा मग तुला हे दोन येतील, पहिला प्रश्न येईल आणि तिसरा येईल, दुसरा फक्त अयानला येणार. ओके अयान चालू मिळाल लिहून. नाही मॅम. लवकर लवकर लिहा अयान महाराज. आदित्य निघून चुकून आड झालाय. आदित्य हा मराठी वर्ग आहे बाळा, तुझा कदाचित दुसरा कुठला विषय असेल तर जरा प्लीज ऑन कर. हॅलो अयान. नाही मॅम. नाही ना बाळा, फटाफट लिहायचा, मी एवढी स्मार्ट मुलं आहे. जानकीबाई इथे मध्ये आहेत हा, त्रिंबक जानकीबाई आणि वासू. डॉक्टरांचा तसं काही फारसा हे नाही म्हणजे ते नेहमी प्रिकॉशन सांगतात, बट मेजर पार्ट ऑफ दिस. मॅम तो कॅमेरा हलतोय, जरा जरा थांबू शकता म्हणजे स्टेबल. आता दिसतय काय कान बंद केलाय, त्यामुळे तो कॅमेरा जरा हलत होता. अच्छा नाव यू कॅन सी राईट. हो हो चल पटकन लिही बाळा, तुझा चॅप्टर आपण कम्प्लीट करूया. मॅम इकडे ह्याच्यानंतर काय लिहिलंय, त्रिंबक मध्ये बघायला जात, त्याच्यानंतर जात असतानाच आजारपणात मृत्यू. ओके जात असता बघा, मी इथे आजी मला विसरलं, बघा यला माहितीये ना ते कशी म्हणत असेल आज दाविया निघायचा जीव. मॅम त्रिंबक च्या नंतर वासू येणार कि त्रिंबक जानकीबाई मग वासू, कसं आहे तुला जे कम्फर्टेबल आहे? दिस थ्री डिफरंट कॅरेक्टर्स, त्याला कॅरेक्टरला कुणा म्हणजे त्रिंबक आणि जानकीबाई आधी घेतल्या आणि मग वासू ऍज युअर चॉईस. चला कोणाचं घेऊन झालंय देवा, झालं खूप क्रिएटिव्ह विचार त्याच्यामध्ये.
अयान झालं की मला पटकन सांग कळत माझं चॅप्टर कंटिन्यू करायचं. कोणता शब्द दिसत नसेल किंवा माझा ते व्हिडिओ कळत नसेल तर प्लीज तू विचारू शकतो. शेवट मध्ये तुला पहिला आणि तिसरा करायचा आहे बरं का? दुसरा नाही दिसली चालेल म्हणजे वेळेच्या पेक्षा. तिकडे काय लिहिलंय वडिलांच्या इच्छेनुसार? नाही तिकडे त्रिंबकरावांच्या जबाबदार मुलगा वडिलांच्या आजारपणा मनापासून काळजी. सांगते वडिलांच्या आजारपणात मनापासून काळजी. नंतर वडिलांच्या इच्छेनुसार गावी नंतरच नोकरीला सुरुवात. तिथे पण वासू थोडासा वडिलांच्या बाबतीत पण खूप बदलशील आहे किंवा त्यांची खूप मनापासून रिस्पेक्ट करतो हे दिसत. ठीक आहे सर, त्यांची इच्छा होईल. झालं का रे अयान? का रे मला एवढा स्लो आवाज नाही येत? तू म्यूट करून बसतोयस. हा वासूवर आहे लास्ट. जानकी बाई ती सुरू करायची आहे. माझं म्हणा एवढं मोठं काहीतरी लिहिलंय. छान तिकडे काय लिहिलंय लास्ट लाईन? सुरुवात सुरुवात नंतर घर तयार करण्यासाठी सहाय्य. डिफरंट पाच बळा जोशी यांनी आजी आणि लेखीचे प्रेम पत्र यांचे सुद्धा लेखन दिले आहे. शांती लेखकाची मृत बहिणीची मुलगी होती. ती 9 वर्षाची होती. तिच्यावर आधी दुधावरचा टोप नाही दुधाचा टोप पाडवला नाही पाडला. आणि आजी तिला काठीनी मारायला येत होती तेव्हा ती आजीला म्हणते की दुधापेक्षा दुधावरची फायला जास्त दबाव लागत. या वाक्याचा अर्थ आहे की आजीला तिच्या मुलीपेक्षा तिच्या काठीला जास्त दबाव लागणार तिच्या आई नंतर आणि ती आता आजीची जबाबदारी आहे. मॅम तिकडे काय लिहिलंय जानकीबाई लास्ट लाईन? एक आहे त्रिंबकरावांची पत्नी, सेकंड आहे नवऱ्याची काळजी घेणारी आणि तिसरा आहे स्वप्नांना सहाय्य. तुझी कुठे दुधावरची सहाय्य अजून होतीये का? एवढं स्लो ये ना येत.
आता ही सांगितलं याच्यामधून याच्यावर असेल हो पण मागच्या वर्षी झाले की नाही चॅप्टर त्यावर्षी आपण सुरू मध्ये पण शिकले आहे ते पण शिकलो मग तुझ्या आठवण तासात जाते तो पाहतो ठीक आहे चला ते अधिक कमी छोटे प्रश्न झालं का राय अब एक शब्द प्रसन्ना अनम्यूट कर बाळा मिस मला उत्तर ऐकायचंय कुठलं तांबे वाशे आजारी का पडले लिहिलंस का हो तांबे मास्टरांनी आपल्या पोरासाठी नाही तांबे मास्टर आपल्या पोरासाठी दर उन्हाळ्यात एरंडेलची बाटली आणायचे या वर्षीही आणली होती पण एवढी त्यांनी आपल्या मुलाला थोडस दिलं आणि मग बाकीची पूर्ण नवीन बॉटल कशी फेकून द्यायची म्हणून त्यांनी पूर्ण बॉटल एरंडेलची पिऊन टाकली आणि त्यामुळे त्यांना लूज मोशन झाले लूज मोशन आजारी पडले बरोबर येसनो येस येस मी छोटस काम आता तुझ्या दोघांना देते त्याचं कमी झालं की ते पण प्रोपन करणार आहे आज मला हवं तुझ्याकडे चित्राचं लेखन कसं केलं जातं प्लीज ओपन या पेज नंबर 32 पेज नंबर 32 तुझा साईज मी तुम्हाला तुम्हाला करतो पेज नंबर 32 मध्ये 4 आणि 5 असे दोन चित्र आहेत त्याच्यावरती निबंध लेखन करायचं आता निबंध लेखनात मला थोडीशी मदत व्हावी म्हणून पेज नंबर 30 आणि 31 मध्ये दोन चित्रणं दिलेली आहेत ती हवं एकदा वाचून घ्या म्हणजे चित्रण करताना आपल्याला त्याची थोडी मदत होईल की सर्कस सर्कसीचा एक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पेज नंबर 32 मध्ये घेणार आहे टू चॉईस इज युअर्स 4 किंवा 5 मध्ये कुठला पण एक तुम्ही सिलेक्ट करू शकता मी पाहिलेला सुंदर बेट किंवा एक मुलगा कॉम्प्युटरती बसून काम करतोय ते जे कुणाल निवडा त्याच्याविषयी तुम्हाला एक छोटासा निबंध लिहायचा आहे खूप मोठा निबंधाची मला सध्या अपेक्षा नाहीये 10 ते 15 ओळीमध्ये निबंध मला सध्या अपेक्षित आहे ठीक आहे लिहिण्यापूर्वी हवं तर तुम्ही याच्यातला निबंध असं थोडं वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला थोडी आयडिया येईल की निबंध लेखन कसं केलं करावं आम्ही क्लिअर प्रसन्ना हो आणि नंतर आपण राहिलेले प्रश्न डिस्कस करूया अयान आय होप ही इज कम्प्लीटेड राईट काय हा मॅम मी शेअर केली स्क्रीन हा मला दिसते गुड मग अशी सांगितलेली एक गोळी आणून देताना छातीत घडदान लागलं की लगेच त्यांना ही गोळी द्यायची जातात बाहेर कशा आलात तुम्ही उठायचं नाहीये हलायचं नाहीये एवढं सांगून सुद्धा नाही टिंबरगाव तिथे असलेल्या लोखंडी खाटेवर मासूचा आधार घेऊन बसतात जनकेबाई येतात त्याच्या तोंडात गोळी घालून थोडासा पाणी सुद्धा देतात टिंबकराव हो टिंबकराव अगदी सिरियस आहे का हो डॉक्टर माझं ताप नाही खोकला नाही नी हे काय आहे तरी काय दुखणं सिरियस बिरियस काय नाही तुम्ही पूर्ण विश्रांती घेतली पाहिजे डेफिनेटली कधी डॉक्टर एका पेशंटला डायरेक्ट तुम्हाला खूप मोठा भयंकर आजार असं सांगणार तर नाही राईट ऑलवेज गेट देम पॉझिटिव्ह थोडस हे गेले मला नाही नेक्स्ट पेज ची अर्धी स्क्रीन दिसते डॉक्टर असं अधीर होऊन हे नाहीये त्याच्यावरती काय हा पाहिजे उगाच धावाधाव आरडाओरड आणि जीवाचा संताप करून चालायचं नाही शरीरावरच काय पण मनावरच मुळीच ताण पडता कामा नये जे डॉक्टर फक्त एवढं सजेस्ट करू शकता की तुम्ही काय प्रिकॉशन घेतले पाहिजे काय झालं मॅम तुझा म्हणजे काय लिहायचं आधी कुठे चाललाय सध्या वाचून मग येतोय येस तसं नाही करीत मी डॉक्टर बोलायचं हा प्रसन्न हो दोन्ही चित्रावर निबंध लिहायचा आहे आधी ते आधीचे दोन निबंध कसं आता लिहा
तसा कुठला पण एक निबंध जरा वाचून घे, म्हणजे तुला आयडिया येईल की कसं लिहायचं. ओके, भेट, मी पाहिलेला भेट ह्या टॉपिक वरती जर तुम्ही कुठला पण एक आयलँड तुमचं इमॅजिन करून लिहू शकता. असं काय नाही की तिकडे ते झाड असेल तळावरती वर्णन करायचं. ओके, सो म्हणून तिथे तुम्हाला कम्प्लीट संगणक, संगणकाचा विषयी पण निबंध लिहित असताना फक्त तो मुलगा काय करतो तेवढं लिहिणं अपेक्षित नाहीये. संगणकाचे पण काय काय उपयोग आहेत आणि आज कसा त्याचा वापर सगळीकडे वाढलाय त्याविषयी पण थोडस ऍड करा. अदरवाईज नुसतं चित्र लिहायला गेलं तर ते चार पाच ओळीपेक्षा जास्त होणारच नाही. म्हणून तुम्हाला म्हटलं थोडं वाचून घ्या की चित्र कसं म्हणणार होतं. येस, हा सॉरी नाही करीत मी डॉक्टर, काही समजत नाहीये. बोल बा या मी बोलला तू तेवढंच असला तसं कसं कसं असं होत आहे. ओके, नाही मी बोलला तसं नाही करीत मी डॉक्टर. केव्हा केव्हा एवढ्या तेवढ्या कारणाने इतकी आठवण करता की मला हे कुठे आहे आहे ना तसं नाही करीत मी डॉक्टर तिथपर्यंत झालं. तुझ्या काही जाणकारी आहे नाही काय हा हा तुमचा आवाज जरा नीट येत म्हणून असं वाटलं. किंवा केव्हा तेवढा एवढ्या तेवढ्या कारणाने तुम्ही आडाओढा करता हे एक प्रॉपर सिनारिओ दाखवलंय की घरात एक आजारी पेशंट असाल तर त्यांची मन आणि त्यांची तब्येत हे दोन्ही सांभाळणं हे खूप मोठा चॅलेंज असत. आणि ज्यांनी तुम्ही विचारायचा प्रयत्न करताय की विचार करणार तिला पण विचारायला आराम नाहीये, लोकांना शांतता नाहीये, फक्त ते विचार आपल्या नवऱ्याला समजून घेण्याचा त्यांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करते. राईट, हा त्रिंबक त्रिंबक मला कसंच होत हो डॉक्टर काही समजत नाही काय होत ते म्हणून असं करतो काहीतरी. जन्मभर काम केले पडून राहत नाही मला असं पडून राहायचं तरी किती दिवस असं आधी म्हणून कसं झालं त्रिंबक तुम्ही लवकर बरे ना पण शक्य तितके स्वस्थ पडून राहिले पाहिजे. ती नोकरी नाही तिथे काम आता काही दिवसासाठी सगळं विसरून जाणार डॉक्टरांना कळालं होतं की थोडीशी गंभीरतेची गोष्ट आहे त्रिंबक कामाचा तसा आता विचार करायला नकोस. चांगले 18 महिन्यांची माझी भरपारी भर पगारी रजा राहिली आहे. बघा 22 वर्षात एकदा सुद्धा मी रजा घेतली नव्हती डॉक्टर. येस, जिथे पुन्हा त्रिंबक राव हे किती काम किंवा किती कामाला महत्व देत होते हे सिद्ध होते. कधी सुट्टी घेतली नाही आणि गव्हर्नमेंटच्या नुसार जर तुम्ही आजारपणाच्या सुट्ट्या नाही घेतल्या तर फॉरवर्ड होत जातात. म्हणजे फॉरवर्ड होऊन त्यांना 18 महिन्याची भर पगारी सुट्टी म्हणजे जवळपास 1.5 वर्ष ते घरी बसू शकतात एवढ्या सुट्ट्या बाकी आहेत. म्हणजे कामाचं तर त्यांना सध्या काही टेन्शन नव्हतंच डॉक्टर. झालं तर मग आता स्वस्त पडून राहायला काही हरकत नाहीये त्रिंबक. कामाचा तसा आता विचार करायला नको. छे छे कायला पुढे बाळा ते झालं त्रिंबक कालचा त्रिंबक कुठे काल तो त्रिंबक नाही बोलला कामाचा तसा झालं ना तो बोलला ना 18 महिन्याची भरपगारी रजा. ओके, छे छे हरकत काहीच नाही नोकरीची मुळीच काळजी नाही वाटत. दुसरा एक ध्यास गेली 22 वर्ष मनाला लागून राहिला होता तोही आता 2 दिवसात नाहीस होत आहे. कसला ध्यास म्हणजे डॉक्टरांचा घराचा ध्यास स्वप्न. येस असंच माझं घर 2 दिवसात पुरं होईल. 2 मिनिट माझं घर 2 दिवसात पूर्ण होईल आजच अप्पा सांगत होता. परवा सकाळी मुहूर्त पाहून गृहप्रवेश करार गृहप्रवेश कर हवा तर तो म्हणाला. घर शब्द त्यांनी उच्चारल्याबरोबर एखाद्या नकोशा झालेल्या गोष्टीचा कोणी उल्लेख केल्याबरोबर माणूस तसा चेहरा करतो तसा वासू करतो. म्हणजे वासूला ही गोष्ट कळाली की बाबांनी या गोष्टीला किती मानान लावून घेतलंय
आणि म्हणून वासूचं एक म्हणणं असतं की बाबांचा आधार पण जर कमी मनापासून व्हायचा असेल तर त्यांना या गोष्टी थोडासे विसरल्या पाहिजे. पण ते त्यांच्या डोक्यातून जातच नाही, कसं जाईल? त्यांनी आयुष्यभर फक्त एकच स्वप्न पाहिले, त्यांच्या डोक्यातून आयुष्यात मी कधी चालू नाही शकतो. पण वासूला हा विचार आवडतच होता की घर, अरे बापरे, आता पुन्हा बाबांचं ते सुरू होणार, माझ्या घराचं स्वप्न, मी केलेले प्रयत्न, याच्याविषयी डॉक्टरांशी भरभरून बोलतो. सेम गोष्ट जानकीबाई सोबत सुद्धा आहे. जानकीबाईला पण ही गोष्ट अजिबात आवडत नाही की घर 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 करत मी आयुष्यात किती त्रास सांगून येतो, त्यामुळे तुमच्या आज अशी अवस्था झाली. घर 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 पुढे झालं ते घर, या घरानंच तर ही अशी अवस्था आणली. जे ह्या विचारामुळेच त्यांनी कधी सुट्टी घेतलेली, आराम केला नाही, स्वतःची कधी हाऊसबोट केलेले, सगळे पैसे सेव्ह करत गेले, स्वतःच्या आजारपणाकडे दुर्लक्ष केलं, आणि त्याचा परिणाम काय झाला? आज त्याला घर भेटतंय पण ते घर बघण्याची ताकदच होती. कारण त्यांना एकदम खूप दिवस घर काय घराचा ध्यास असल्यामुळे एकदम त्यांना ते सोडवत नाही. आता इथे तुम्हाला किंबकराविषयी विचारलं की किंबकराव हे तुम्हाला कसे वाटतात? ही व्यक्ती म्हणून की माणसाने ध्यास घेणं हे योग्य आहे मान्य, प्रत्येकाला ध्यास असतो, प्रत्येकाला काहीतरी लाईफ मध्ये गोल अचीव करायचं, पण किंबकरावांची इथे काय चूक आहे? कळलं? प्रत्येकाच्या लाईफ मध्ये कोण ना कोणतरी उद्देश असतं, काहीतरी बनायचं असतं, त्यामुळे किंबकरावांना घराविषयी स्वप्न वाटणं हे काही रॉंग नाही, चुकीचं नाही. त्यांनी केलेलं स्वप्न योग्यच आहे, त्यासाठी केले ते चुकीचं नाही, बट ते त्याच्यासाठी जे जे केलंय त्यांनी ते एका अर्थात चुकीच आहे. कारण त्यांच्या कुटुंबाला त्यासाठी सॅक्रिफाईस करायला लागले खूप सारे, म्हणजे त्याच्या मुलाला पुढे शिक्षण नाही करायला मिळालं, आणि मग त्याच्या बायकोला दागिने वगैरे नाही मिळाले. आणि त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थिती म्हणजे त्रिमर्गांची स्वतःची प्रकृतीच खराब झाली. एखाद्या म्हणजे मी तुझ्या शरीराचे भाग केले, कुटुंबाचे हाल केले, सगळ्यांचे स्वप्न सुद्धा मोडले, असं ड्रीम असू नये. म्हणजे ड्रीम पूर्ण करण्यासाठी काहीही करायचं, ड्रीम करावं पण सगळं सांभाळ, आणि नाही मिळालं तरी त्याचं दुःख पण मनात लावून ठेवू नये. राईट? किंबक एकदम काळे निळे होऊन ओरडतात, गप्प बसतो. आज जा बघू जानकीबाई आज आता किंबकरावांच्या डोक्यात घराविषयी जर कोणी निगेटिव्ह बोलणार असेल तर डेफिनेटली किंबकरावांना खूपच राग आला. वासू बाबा बाबा डॉक्टर काय म्हणते की तुम्ही असेल जर हायपर होणार तुमच्या शरीराच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. राईट? प्लीज बोलू लागेल एक्सप्रेस मध्ये. अरे हो कुठे थोर समजी मॅम, मी रॉंग पेज आहे वाटत. नाही ते हायलाइट केलं असेल, हेडक्लॅम्पचं नाव विचारलं. नाही नाही रॉंग पेज आहे. रॉंग पेज हो. हा नाही 20 पेजेस मिसिंग. 19 होता ना मगास? हा आता आलं. काय झालं? काय किंबकराव हिला काहीच समजत नाही. शांत व्हा बघू तुम्ही आधी ते घराचं काय प्रकरण आहे, म्हणजे डॉक्टरांना आता खऱ्यांतर कळणार आहे की किंबकरावांच्या खऱ्या आजाराचं कारण काय, त्याचं जे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य इतकं बिघडलंय. आता किंबकराव स्वतःच्या मनाने सगळं सांगते, कारण त्यांना आवडीचा विषय आहे. कोणाला तुमच्या स्वप्नातलं घर विचारलं आणि त्याला तो आवडीचा विषय असेल तर डेफिनेटली तो भरभरून सांगतो. अहो येस किंबकराव एकदम शांत होऊन बोलतात. किंबकराव अहो जोगेश्वरीला मी एक घर बांधलंय, खरं म्हणजे काय गरीबाचं चार खोल्याचं एक झोपडा म्हणे, गरीब चार खोल्याचा एक झोपडा म्हणा ना, असं स्वतःच असं कुठेतरी एक लहानस घर, स्वतःच घर लहानस घर असावं ही माझी अगदी लहानपणापासूनची इच्छा. बरं का डॉक्टर, केव्हा तरी घर बांधीन हा मनाला एक ध्यास, सारं आयुष्य मुंबईच्या चाळीत काढलेलं, अजूनही काढतोय म्हणा, पण ही एक महत्वाकांक्षा, स्वतःच घर, चार फुल झाड, एखादा भाजीचा मांडव, मोठी मजा असते ना. नाही किंबकरावांना जेव्हा घराचा विषय निघाला तू अर्ज केलंस
तर मग मला किती छान वाटलं कारण वासू आणि जानकी माई तर वैतागल्या होत्या की या घरासाठी त्यांचे जे प्रयत्न चालले ते त्यांना कधीच पटले नव्हते. पण आता तिंबकराणा कोणती अशी व्यक्ती भेटली होती की जे मनापासून ऐकायला तयार होते ते कोण होते ते अण्णा है ना. डॉक्टर म्हणतात ना सगळा काय घराविषयी सांगा तरी मग सगळं मनमोकळ्यापणे सगळं सांगितलं की प्रत्येकाला वाटतं एखादं घर असावं असं मलाही वाटलं किंवा चाळीस आयुष्यातून बाहेर पडावं एखादं स्वतःचं घर असावं समोर एखादा अंगण. आणि जर तुम्ही याच्यात बघितलं असेल पुढे चॅप्टर मध्ये तिंबकराव जेव्हा घराविषयी बोलतात तितकी मनापासून आणि पूर्ण इमॅजिनेशन आपल्या डोळ्यासमोर उभं करते एवढं छान म्हणणं आहे बरोबर ना. स्वतःचं घर आहे छान फुलझाड समोर आहे छान माझी माझीचा मांडव आहे हे घर त्यांचा ड्रीम होम आहे. डॉक्टर खरं आहे बरोबर आहे प्रत्येकाचं असतं ते झालं हा पुढचं होत 22 वर्षात कधी 22 वर्षात कधी कधी काही शो केला नाही नाटक पाहिले नाही की तुमचा तो सिनेमा पाहिला नाही पैसा साठून कुठेतरी घर बांधायचं हा निश्चय 12 वर्षापूर्वीच 800 रुपयांना जोगेश्वरीला एक प्लॉट मिळाला तो घेऊन ठेवला. यस इथे तिंबकरावांनी आता खऱ्या अर्थानं आपल्या लाईफ मध्ये आपण केलेले सॅक्रिफाईस सांगितले राईट हो. आणि इथे मग डॉक्टर त्याला समजत सुद्धा असे सॅक्रिफाईस करून तुम्हाला ठीक आहे तुमचा ड्रीम आता पूर्ण होत आहे पण यासाठी तुम्ही जे स्वतःच्या जीवनाचे हार केले त्याचा परिणाम बघा आता जेव्हा तुमचं खरं खरं घर तयार होईल त्या घरात राहण्यासाठी आनंदाने तुमचं ते भाजीचं मांडणं उभं करण्यासाठी यू मस्ट बी हेल्दी राईट. आणि तुझे शरीर तुम्हाला साथ देत नाही म्हणजे 12 वर्ष पडूनच होता की काय म्हणजे डॉक्टरांना कळालं म्हणजे 12 वर्षापूर्वी त्यांनी जागा घेतली राईट. मग राहा त्रिंबकराव तर काय अहो घर बांधायला अहो घर बांधायला 5000 रुपये तरी हवे होते का माझ्याकडे नव्हते पुरते 1000 रुपये. शेवटी गेल्या वर्षी जमले एकदाचे 6000 रुपये ताबडतोब अप्पाला सांगितलं. ह आता तर सुरुवात. डॉक्टर अप्पा कोण डॉक्टर आता हळूहळू तिंबकरावांच्या मनातलं सगळं जाणून घेत आहे त्यांनी कोण त्यांना पॉझिटिव्ह एनकरेजमेंट करत आहे. येस तिंबकराव इंट्रोड्यूस करतायत अप्पांविषयी कोण आहे अप्पा. अप्पा इकडे तिंबकराव त्यांना घर बांधून देणारा प्रॉमिस करणारा त्यांचा मित्र आहे. बस 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 अप्पा कुलकर्णी माझा मित्र आहे. अप्पा कुलकर हे विसरला सांगायला अप्पा कुलकर्णी माझा मित्र आहे एक माझ्यासारखाच आमचा ऑफिसात कारकून होता 10-12 वर्षापूर्वीच नोकरी सोडून तो कंत्राटदाराचा धंदा करू लागला. छान चाललंय त्याचा आता ती थोडक्यात घर बांधून द्यायचा त्यानं मला केव्हाच कबूल केलं होत. बोलता बोलता त्यांना किंचित श्वास लागलेला दिसतो बऱ्याच वेळा तुमची तब्येत बरी असेल तुम्ही कंटिन्यू बोलत गेला की तुम्हाला त्रास होणार. तिंबकराव पण अगदी परत ते मनापासून बोलतात अगदी सगळं फुलून सांगतात की हो माझा एक मित्र होता त्यालाच मी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं जेव्हा माझे पैसे जमा होते तर माझ्या घरासाठी तू काम करायचं त्याने कबूल केलं होतं ठीक आहे पैसे जमा झाले. आणि तुम्हाला माहितीये पुढे गोष्टी सुद्धा अप्पा कुलकर्णी किती मनापासून आपल्या मित्रासाठी करतात जिथे आपण म्हणू शकतो की अप्पा एक चांगले मित्राचं एक उदाहरण देऊ शकतो बरोबर ना. हो तिंबकराव म्हणतात अरे बघ माझी तब्येत अशी प्लीज माझा घर लवकर तयार करून दे आपण आपलं सगळं काम बाजूला टाकतात आणि आपला फक्त मित्र खातं की मित्राचं स्वप्न पूर्ण व्हावं त्याच्या तब्येतीला लवकरात लवकर बरी व्हावी त्याला बरं वाटावं म्हणून त्याने सगळं काम सोडून 4 दिवसाचं घर 2 दिवसातच तयार करून दिलं बरोबर ना. मला एक मित्राचा एक खरा प्रेम हे अप्पांनी सिद्ध केलं होतं आणि त्यांनी ते नेहमी पाहिलंय की अप्पांनी नेहमी ऑब्झर्व केलंय की तिंबकांना त्याचं स्वप्न किती इम्पॉर्टंट आहे पण त्याला जाणीव ठेवणं आणि त्याला पूर्ण करण्यासाठी मदत करणं दिस इज ऑल्सो ओनली पॉसिबल जेव्हा ते खऱ्या अर्थाने मित्र मानतात बरोबर ना. वा येस प्लीज कंटिन्यू. वासू
बाबा तुम्हाला श्वास लागतोय, तुम्ही आज चला पाहू आता, म्हणजे थोडासा आराम करा, तुम्हाला श्वास आता खूपच लागायला लागला, एकदम ओरडतात मग, एकदम ओरडतात, गप्पा बसतो तिथे, काही नाही मला श्वास लागलेला, शांतपणे डॉक्टर मला इतका अधीर झालोय त्या घरात जगायला, मी जायला मी होईन ना 2-4 दिवसात, अगदी खडखडीत बरा मी, ते छातीवरून हात फिरवू लागतात. स्वतःलाच एक पॉझिटिव्ह एनकरेजमेंट करतात, घर तयार होईल किंवा त्या घरासाठी पूर्ण तयार राहायचंय, आणि त्यांनी सगळं स्वप्न बघितलं ना, थोडं सांगण बनवायचंय, त्याच्यामध्ये छान भाज्या लावायच्या, फुलझाड लावायचे, हे सगळं स्वप्न करण्यासाठी डेफिनेटली त्यांना हेल्दी बनवावं लागेल. खरंच तुम्हाला पुन्हा श्वास लागतोय, तुम्ही डोळे मिटून स्वस्त पडा, नका बोलू, जा पाहू. खरं तर डॉक्टर खोटं आश्वासन देऊ शकत नाही, डॉक्टरांना ऑलरेडी कळालंय की तिम्रपांची तब्येत आता खूपच खराब झाली, बरोबर ना? डॉक्टरांनी ऍक्च्युली खरं कळालंय ना की तिम्रपांची तब्येत खरं तर खूपच खराब झाली, बट त्यांना जरा बरं वाटायला, जरा शांतपणे त्यांना राहायला म्हणून ते असं सांगतात त्यांच्या मनस्थितीसाठी. म्हणून त्यांनी पण बघ ना, कुठे त्यांनी फोटोला सांगितलं की हो आता तुम्ही पूर्ण बरे होणार, तर प्रत्येक ठिकाणी त्याला हेच सांगतात की ठीक आहे, थोडा आराम करा, थोडं बरं वाटेल, तुम्ही म्हणजे स्वस्त बसा. हे खोटं आश्वासन डॉक्टर देऊ नाही शकत, हे आश्वासन देत आहे तुम्ही, पण असं खोटं बोलेल नाही की नाही आता तो एकदम पूर्ण बरा होणार आहे, जास्त जरा पळत पळत घर बघायला, असं काहीच सांगितलेलं नाही. आणि वास्तविकतेचं भान राहावं म्हणून डॉक्टरांनी सगळं खरं कोणा सांगितलंय, वासू. कसली चित्र मगाशी डोळे मिटले की डोळ्यापुढे चित्र दिसू लागतात डॉक्टर, त्र्यंबक म्हणाले. डोळे सारखी तिसरी चित्र दिसू लागतात, सॉरी कसली चित्र मगाशी तपासाला खुदुरून विचारत होतो मी, तेव्हा काही सांगितलं नाही तुम्ही मला, कसली चित्र दिसताय प्रत्येक डॉक्टरला प्रॉपर ट्रीटमेंट जर पेशंटची करायची असेल त्याच्या आजाराचं मुख्य कारण शोधावं लागतं, ते आता हळूहळू डॉक्टरांना कळायला लागलंय की त्र्यंबक रावांना एवढं स्वप्न त्यांच्या डोळ्यात भरलंय, ते झोपताना सुद्धा डोळ्यात फक्त हेच होतं की माझ्याकडे काय भर ते स्वप्न, ते घर बांधण्याचं स्वप्न असं म्हणत. डोळे मिटले की सारखी तीच ते चित्र दिसू लागतात, माझ्या घराच्या ओट्यावर मी बसलोय, सकाळचा स्वच्छ सूर्यप्रकाश सर्व बाजूंनी घरात शिरतोय, त्या सोनेरी प्रकाशात मी नाहून निघतोय. बरोबर आहे, 30-40 वर्ष या असल्या काळोख्या चाळीत काढली तेव्हा हे डॉक्टर पुन्हा त्याला एक थोडं पॉझिटिव्ह एनकरेजमेंट करतात, जेणेकरून ते लवकरात लवकर नॉर्मल व्हावं, त्याचे हार्टबीट वाढले, श्वास घ्यायला त्रास होतोय, अशा पेशंटला तुम्ही आणखी निगेटिव्ह नाही देणार ना, आणखी एक छान दुसरं स्वप्न पडलंय, कुठलंय तसंच दुसरंही एक चित्र सारखं दिसत, रात्रीचा मी गच्चीवर बसतोय, आकाश तात्यांनी खचून भरलंय, ताऱ्यांनी ताऱ्या, अच्छा ओके, ताऱ्यांनी खचून भरलंय, ताऱ्यांनी मढवलेल्या कायला मॅम, मला वाटत टीचरनी सांगितलं वाटत हायलाइट पण केलंस, रॉंग नाही केले, हा असेल हा, ताऱ्यांनी ताऱ्यांनी खचून भरलंय, ताऱ्यांनी मढवलेल्या आकाशाच्या त्या निळ्या मांडवात जणू काय मी एकटाच बसलोय, उभ्या हयातीत कधी मान वर करून तुम्ही आकाशातले तारे पाहिले असणार, डॉक्टर पुन्हा हे सपोर्ट करतात की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती स्ट्रगल केलंय, की कधी आकाशात तारे बघण्याचा त्यांनी वेळ झालेला नाही, त्यांना काय वाटायचं दिवसभर खूप मेहनत करायची आपल्याला, रात्री लवकर झोपलं पाहिजे, रिलॅक्स अशी लाईफ आणि आयुष्यात कधीच जगलेलं, त्यांचा आवडीचा विषय मिळाला त्यांना झिंबक आणखीन त्याच्याविषयी सांगतात की बरोबर म्हणतात, कधी पण डॉक्टर सकाळी उठलं आंघोळ पांघोळ केली, 4 घास पोटात टाकली की कचेरीत गेलो, संध्याकाळी दबून आलो की कुठे भाजी आणायला बाहेर पडलो की तर नाही तर एकदा जेवण अंग टाकलं अंथरुणावर की सकाळी उठायचं, पुन्हा घाण सुरू व घाण करून, घाण म्हणजे रुटीन,
धारणा सुरू वर मान करून आकाशातले तारे पाहत बसायला वेळ होता कधी कोणाला? एकदम ऑनेस्टली आपली लाईफ हो तेच म्हणतो मी. दिवसा डोळे मिटले की आलटून पालटून ही चित्र दिसतात नी रात्री. रात्री स्वप्न पडतात फार झोपेत झोपेत म्हणा अर्धवट जागृतीत म्हणा पुन्हा पुन्हा दिसतातच. म्हणजे आता त्रिमग्राव आजारपणामध्ये माणसाचं एखादं मरण जवळ आलं असं दिसत माणसाला काय इमॅजिन होत रे फक्त त्याचे त्याचे ड्रीम्स म्हणजे जीवनात काय काय चांगलं घडलंय. हा अर्धवट जागृती म्हणजे कधी आता जागा आहे आता झोपलोय आणि अशा अवस्थेत सुद्धा मला फक्त ती आणि ती स्वप्न पडतो. कारण त्रिमग्राव फक्त आणि फक्त आता पूर्ण घराचा ध्यास लागला त्याचा मला कसंही करून घर ते तयार झालेलं बघायचंय आणि ती जी मी लाईफ बघतोय ती मला सगळ्या रात्रीचा आकाशाचा चांदणा बघायच्या तारे बघायचे सकाळचा सुंदर सूर्यप्रकाश घेत रिलॅक्स म्हणजे चहा पीत बसायचंय जे ते इतक्या वर्षात कधीच केलं मी तुझा बॅग उचलायचं आणि कामावर जायचं ही त्यांची लाईफ. काय मॅम ओमर मस्जी नावाचा एक रेडक्लब होता ते नेहमी काय करायचं त्या स्वभाव कसा होता रे ओमर मस्जी. हा तो त्रिमकरावांचा बॉस होता त्यांच्या कचेरी तर तो सारखा लोकांना टोचून बोलायचा त्यांच्याशी नीट वर्तावणा ठेवायचा आणि जरी त्यांनी चांगलं काम केलं असेल तरी पण त्यांना घालून पाडून बोलायचं त्यांच्या कामाबद्दल असं तो करायचा. आणि एके दिवशी त्याचा मृत्यू झाला वाटत असं माहित नाही असं वाटतंय पण त्यांचा नेहमी अपमान केला जायचा पण एक दिवशी मात्र त्या व्यक्तीने त्रिमकांचा एवढा अपमान केला एवढे अपशब्दांचा प्रयोग केला की सगळ्यांना काय वाटलं होत सगळ्यांना वाटलं होतं की त्रिमकराव सोडून जाणार सोडून जाणार सहन करणं कठीण आहे पण सुद्धा जेव्हा हा अप्पा सहन करून ते बाहेर आले तेव्हा त्यांनी कधी सौम्य शब्दात त्यांच्या मित्र अप्पा ज्यांना वाटलं ना त्यांच्या खरंच आपल्या मुलांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे ते का वाटलं असं कारण दिलं की आपल्याला तेव्हा दिसलं की त्रिमकरावांचा एवढा अपमान होऊन सुद्धा ते काय म्हणतात अरे बोललं ते बोलू देत रे माझ्याकडे काय ऑप्शन आहे मला तर माझ्याकडे काय ऑप्शन नाही त्यांना घर बांधायचं होतं म्हणून ते काही पण सहन करतो सहन करून घर बांधणार त्यामुळेच आपांना म्हणतात ना म्हणून तर आपण त्यांचं जेव्हा ते खूप मागे लागतात ना त्याचा पैसे झाले तयार फ्रीज दोन दिवसात तयार कर तर आपल्याला माहिती होतं की आयुष्यभर त्यांनी किती स्ट्रगल केले जेवढा अपमान सहन करत जगणं एखाद्या नोकरीच्या ठिकाणी राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे पण त्याने ती सगळी केली फक्त आणि फक्त घरासाठी म्हणूनच आपण त्यांचं घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण केलं. पण आता दुर्दैवाची गोष्ट आहे त्यात त्यांचाही दोष नाही आहे की दुर्दैव असं होतं की त्यांना ते घर बघण्याच्या आधीच त्यांचा ताण सुटला तेवढा पाशी तो बसतोय मला काहीतरी तो बोलणार इतक्या ताडपण हातातले कागद त्यांच्या तोंडावर मारून की खोलीच्या बाहेर पडतोयचं चित्र सगळ्यांना वाटायचं म्हणजे तेव्हा त्यांनाही असं मनापासून वाटलं होतं की आपणाचा रिव्हेंज म्हणून काय करूया डन तुझं पण हा काय सांगितलं झालं रिव्हेंज म्हणून की आपण सगळं फेकून जाऊया सगळं सोडून की बस तुमचा अपमान मी अगदी झेलणार नाही पण त्यांनी तसं केलं नाही का बरं त्याला ती घर नावाची गोष्ट कम्प्लीट करायची होती बरोबर ना. चल थोडक्यात घेऊया आपण बाकीचा आपण सेकंड मला पेज आपण ब्रेक नंतर घेऊ ठीक आहे. हो मॅम स्वप्नाचा फार छान होते ती कोणती काय मॅम हे स्वप्न होत ना आपल्या बायकोच्या विषयी काय होत ते पटकन देत हिला घेऊन मी नाटकाला गेलोय हिला घेऊन मी नाटकाला गेलोय अगदी आमच्या तरुणपणाचे चित्र दिसत बुट्ट्याच्या पैठणी ही नेसली नेसली गंधर्वाच स्वयंवर बघायला गेलोत आम्ही मोठ्यांदा असतात आश्चर्य वाटत म्हणजे मी एकही नाटक पाहिलेलं नाही मगा तुम्हाला सांगितलंच स्वयंवर नाटक हे गंधर्वाचं नाव ऐकत होतो पूर्वी एकच इतकंच. चलो वी वेट हियर ठीक आहे ब्रेक नंतर आपण पुढे कंटिन्यू करूया.
आई थिंक तो आणखीन एक दोन पेजेस बाकी असतील ना. हा ब्रेक मध्ये मी तुमचं जरा वाचन पण घेते. हा चित्रलेखनाला मस्त मला पसंत होते. तुझा विचार काय लिहिलंस ना ब्रेक मध्ये तुझा वाचते आणि मग काल काय लिहिलं की कथा पण लिहिले. Exactly what you want.
चला येता पटकन वाचून दाखवायचं चष्म्याचं सोडून काय तुझ्या दुधावरची साय मला कामाचा प्रश्न पटकन घेऊन काढ, मी याचा जरा चेक करते. घर लेफ्ट साइड चा जास्त दिसत नाही. पहिला प्रश्न सांगते समानार्थी शब्द लिहा. फक्त समान जरा कॅमेरा तिकडे थोडा वेळ करा, मी स्क्रीनशॉट काढतो. अच्छा बेटर. दिसलाय? दोन मिनिट जरा थोडं ब्लर आहे. ओके थोडस नाव इज इट फाईन. हा चालेल झालं. हा आणि झालं झालं. ओके फक्त ग्रामर चा सुरू कर, मी करायचे चेक करते. प्रसन्ना प्रसन्ना आजी आणि नाथ पण लेखक नाही सर जीवन आणि दुसरं ठिकाण प्रसन्ना आलीस का वर्गात? अयान ग्रामरचे क्वेश्चन लिहितोय ना मला. हो मॅम. तिच्यावर आजी 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 असते. आजी नाही जरा जरी रागावली होती कारण ती पाजून आली होती आणि दुधाचा आणि दुधाचं टोक हे दुधाचे भांडे चालले टोक टोक मारायला
येते तेव्हा आजीला म्हणते की तुला पेक्षा उदाहरणाची साव सायका जास्त जपायला लागते. म्हणजे निवेदना वाचत आहे किंवा डोक्याचे चालण ते वाचते म्हणून तुला ते कळते. त्या वाक्याचा अर्थ आहे की आजीला तिच्या मुलीपेक्षा मुलगीपेक्षा मुली त्याच्या माहिती आहे मुसलमान म्हणजे मुली म्हणतात मुलगी पेक्षा किंवा मुली असं करतो. दोनदा तू कधी डबल लगा करतो आणि मग बोलताना आपण सेज येतो की आजी पण आजी असत पेक्षा तिची हे नाथ म्हणजे तू हे नाथ केलं नातीला जास्त जपाव लागणार तिच्या आई नंतर आणि ती आता आजीची जबाबदारी आहे. सुंदर बीच आहे. अरे बेट हा शब्द दिलाय ना म्हणून हा माहिती बीच येतो म्हणजे तेव्हा पुस्तकात दिलंय त्याच्या खालीच दिलंय सुंदर बीट मॅम आता ते लिहित आहे क्वेश्चन मग त्यानंतर उत्तर लिहित नेहमी माझ्या गर्मीच्या नाही ग उन्हाळ्याचा गर्मी हिंदी शब्द सुट्टी जात असे आज मला किती मात्र अगं बरोबर आहे पण आला किती मात्र द्यायचा एकच ना किती मात्र देत हो असं वाटे हा मॅम कॉपी झाली आहे उत्तर लिहितोय आनंद आणि शांती मी मिळवते जेणेकरून पुढे चुका होणार नाही इथे गर्मी इथे उन्हाळा आणि खूप नाही खूप खूप होता पण पाण्याच्या वरून जाणारी हवा पाण्याच्या वरून पाण्यावरून म्हणू शकतो आणि र काही काही घडवलं करून असं येतात र आतमध्ये उकडायचं तू खाली उकडतेस फक्त रचा ऊ आतमध्ये असतो बाकी तू म्हणतेस तू बरोबर पण इथे नाही जाणारी हवा काय शोधा म्हणजे थंड होती शब्द कटक्या परत तिला साजे गंध येतो थंडावा येतो म्हणू शकतो येतो बघ ना तू आज ये आणि तो ना का येतोय तर मज्जा अजून वाढवते त्या बीच वर लहान तुला मुली आजी अजून तुम्हाला एक चेक करतो ना नेक्स्ट टाइम ह्या सगळ्या मिस्टेक्स कुठे करायला पाहिजे अजून वाढ येईल काय मॅम सहा कुठे येस बाळा मॅम फोटो खूपच ब्लर आहे काहीच दिसत नाही कुठला शब्द नाही कळत मला सांग ना मी तुला वाचून दाखवते ते वाक्य प्रचार आहे काय ते वाक्य प्रचार पुस्तकात वाक्य प्रचार नाही आहे वॉल्यूम मध्ये मागच्या मी होमवर्क पण दिला होता कुठला वाक्य प्रचार म्हणून वाक्य उपयोग करा केलेलं नाही वाटत होमवर्क सुट्टीमध्ये आनंद
पुरवण्यासाठी त्यांच्या विनंती जीवनातून मेहनतीपेक्षा व्यस्त जीवन मेहनत म्हणजे तिकडे काय ते व्यस्त जीवनातून काही क्षण सक्रिय त्यांच्यासाठी काढायला येतात त्या वृक्षावर सुंदर पाणी लांब आणि उंच थंड करणार तिकडे काय लिहिलंय वाक्य प्रचार पहिला वाला केसाने गळा कापणे केसाने गळा कापणे झाडेदार शब्द पण आपण लिहिले किती वाईट साधे लिहिले साधे जरा सांगाय तुला काय दिसतंय निलेश दस मध्ये काढायला दिसत आहे एका दैवाप्रमाणे पुढे सांगा साध संपर्क का कठिन करते चला ओ सोय आणि मदत करू आणि काय आहे तू वाचतो वाटत छान आहे तुझं माइंड क्रिएटिव्ह आहे नो डाऊट पण विचार कर ना आता ऍज अ टीचर जो मी सगळं चेक करेल मी विचार पण क्रिएटिव्ह काहीतरी मानते अदरवाइज So is my instruction. proper correction correction on word पण कुणी असे एक्सेप्शन असतात की त्याला सगळं द्यावं लागतं का मग तू एवढा अभ्यास करून पण तिचं मास नाही येते त्या सगळ्यामध्ये जात पण ती मोठा सुंदर मी त्याची छाया अशी मगन असते या आकर्षित जागेवरती मोठा सुंदर मी एकच मी थोडी सुंदर ढळ हा ते बघ असते की असे वाटते की आपण अया झालं का लिहून आपण एकच आहोत अयान एकच प्रश्न विचारला दुसरा दिसतोय तुला प्रश्न आता जॉईंडच नाही केलं नुसतं करायचं ऍड केले कुठेतरी गायब केले दुसरा शब्द लिहिलास इतिश्री करणे हा तो झाला कधीचा इतिश्री करणे लिहिलास आणि वचन बदला प्रसन्न कुठेस तू काय रिप्लायच नाही तुला इथे व्हिडिओ पण म्हणते तुला आय कॅन्ट सी यू ऑल्सो मी तोपर्यंत तुम्ही ते बोलत होता ना म्हणून मी त्रिंबकरावांचा तो प्रश्न लिहायला घेतलाय अच्छा मी आधी कम्प्लीट कर मला वचन बदला म्हणजे तुला दोन प्रश्न की ते पण दिसत आहे नाही ते पण नाही दिसत आहे फळा आणि दुसरा आहे राजे काय काय करायचं काय पण त्यात कळा आणि राजे याचे वचन बदलायचे म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन शब्द द्यायचा कळा शब्द काय फळा फळा म्हणजे हा फोळा म्हणजे बोर्ड अच्छा फोळा फळा राजे नंतर काय मग हे दोन वचन बदलाचे उदाहरण आहे बाळा आणि खाली आहे सूचनेप्रमाणे बदल करा तो समासाचा प्रकार मी आता शिकवते मग ते कमेंट करू कसं ना झालंय का बाळा जेवढे येते ते उत्तर लिहिलीस हो लिहिले ऐकून काय नाही गं आमच्या मॅडमनी काय दिले ते सांगू शांती मिळ
एक समासाचा थोड़ा नियम सांगती है, आई होप दोघे जण ऐकताय, अयान आणि प्रसन्ना. हो मिस. ओके अयान, आई होप तू पण ऐकतोयस. हो मॅम. परीक्षेमध्ये तुम्हाला समास हा प्रकार आहे, आणि समासाचे कोणते प्रकार शाळेत शिकवले कोणी सांगा? काहीच नाही. समासच नाही शिकवलं शाळेत? नाही. ठीक है. एक असा शब्द दिलेला असतो की एक या दोन शब्दांचा संग्रह, ठीक है, त्याला तुम्हाला वेगळं करायचं असतं आणि त्याचे प्रकार ओळखायचे असतात. पहिले समजून घ्या सगळ्यांनी, चौघांनी पण, आणि नंतर लिहून घ्या. ठीक है. समासामध्ये एक पहिला प्रकार आहे द्विगु समास. आता समासाचा वापर का करतात? तर एखादं वाक्य आपल्याला खूप मोठं बोलण्यापेक्षा शॉर्ट मध्ये कसं बोलायचं, त्यासाठी आपण समासिक शब्दाचा वापर करतो. जसं द्विगु समास, ज्याच्यामध्ये नंबर्स असतात. बघा, उदाहरण सांगते, ज्याच्या सुरुवातीला संख्या असतात त्याला द्विगु समास म्हणतात. उदाहरण देईन तर तुम्हाला जास्त लक्षात येईल. सोपं आहे, हे काही फार कठीण नाही आहे, जस्ट तुम्हाला एकदा समजून घ्यायची गरज आहे. पंच पाळे, याच्यातला पहिला शब्द हा काय आहे? पंच पाळे. पहिला शब्द काय आहे? दोन वेगळे शब्द, पंच आणि एक पाळे. त्यातला पंच हा जो पहिला शब्द आहे तो काय दर्शवतोय? नंबर्स, म्हणजे फाईव्ह इज नंबर्स. इट बी गिव्ह वन मोर क्वेश्चन, जे तुम्हाला कळेल हा द्विगु समास काय असतो. दुसरं एक उदाहरण बघ, सप्तऋषी, याच्यात दोन वेगळे कोणते शब्द आहेत? सप्त आणि ऋषी. आता परत सप्त हे काय झालं? नंबर्स. प्रसन्ना, सप्त काय झालं बघा? नंबर्स. म्हणून त्याला आपण कोणता समास म्हणतो? द्विगु समास. कोणता समास म्हणतात? द्विगु समास. आता विग्रह करायचा आहे. आता ह्याला मी म्हटलं की पंचपाळे घेऊन या, म्हणजे काय घेऊन या? पंच पाच पाळ्यांचा समूह. मी मराठी सांगण्याचा अर्थ काय ते आधी समजून घ्या. पाच पाळ्यांचा समूह हा शब्द शेवटी लिहिणं अपेक्षित आहे. सप्तऋषी म्हणजे काय असेल? सप्तऋषी म्हणजे किती ऋषी आहेत? सात ऋषींचा समूह. कळतंय तुला मला? अयान कळतंय मला? द्विगु समासाचा काय स्पेशालिटी असते? नेहमी सुरुवातीला काय असत? अयान, द्विगु समास संख्या, ज्याच्या सुरुवातीला नेहमी संख्या असते त्याला आपण म्हणतो द्विगु समास. आणि जेव्हा त्याचा आपण विग्रह करतो तेव्हा ते स्पेसिफाय करायचं. पंचपाळे काय? तर देवघरामध्ये जेव्हा कधी पूजा करायची असते तेव्हा म्हणतात पंचपाळे, आणि पाच वस्तू आणून त्याच्या थ्रू आपण पूजा करायची.
जस अपन एक उदाहरण घेतो पंचांग ना पंचामृत बनवा म्हणजे काय करायचं रे आपण पूजेच्या वेळेस ना पंचामृत हे खूप महत्त्वाचं आहे त्या पंचामृतात फक्त दही असतं का तर नाही तर पाच अमृताचा समूह जे पंचामृत जेव्हा म्हणलं जातं तेव्हा पाच वस्तू तूप असतं मध असतं दही असतं दूध असतं आणि साखर असतं असे पाच जिन्नस एकत्र करून ते म्हणतात ते पंचामृत पंचपाळे पाच वस्तू एकत्र केल्या की झालं पंचपाळे सप्तऋषी असं म्हटलं जातं की आकाशात जे तारका दिसतात त्याच्यामध्ये सप्तऋषी पण तारका आहेत सात विद्वान ऋषी मुनी ज्यांना वेगळ्या सिद्धी प्राप्त होते त्यासाठी सप्तऋषी सो लेट मी आस्क यू वन मोर क्वेश्चन तुम्हाला दशमुखी हे दोन शब्द वेगळे करा मला दशमुखी मध्ये काय दश म्हणजे दहा मुखी म्हणजे चेहरे दहा चेहरे हा मला जर विग्रह केला तर काय होईल दहा मुख दहा मुखांचा समूह इथे लक्षात आहे प्रसन्न दिसतंय का रे तुम्हाला समूह नाही दिसत आहे समूह नाही दिसत आहे दहा मुखांचा पर्यंत दिसतोय राईट हो ठीक आहे थोडस नाही ते करावंच लागणार ते सगळ्यांना शिकणार दहा मुखांपर्यंत दिसतंय ना मग मी तिथपर्यंतच लिहिते समूह खाली लिहिला आता हे दिसत आहे हा बटर की आणि कुठं माणसं म्हणजे लक्षात ओके दुसरा समासाचा प्रकार आहे तो आहे द्वंद्व आता द्वंद्व काय असतं ते पण सांगतो द्वंद्व म्हणजे ज्याच्यामध्ये दोन समास एकत्र असतात त्या दोन शब्दांचा समूह असतो लेट मी गिव्ह वन एक्झाम्पल एक आपण घेतो इतरेतर द्वंद्व इतरेतर द्वंद्वामध्ये आपण आणि व याचा वापर करतो कसा आहे पण सांगतो समजून घ्या खूप सोपं आहे काही खरं कठीण नाही फॉर एक्झाम्पल एक उदाहरण आई बाबा गावी गेले माझे आई बाबा गावी गेले याच्यामध्ये कोण दोन व्यक्तींचा एकत्र आहे एक आहे आई आणि बाबा म्हणून वेगळं करता आपण काय लिहिलं आई आणि बाबा हा जो आणीचा वापर केलाय म्हणून या समासाचं नाव काय झालं इतरेतर द्वंद्व हे द्वंद्वचा सब टॉपिक आहे इतरेतर द्वंद्व तिथे वेगळं काय म्हणणार आई आणि बाबा बस थोडं समूह वगैरे काही येत नाही द्विगू मध्ये असत आर यू गेटिंग अयान प्रसन्न काय सांगते मी ते वडापाव इथे पण सेम आहे वडा आणि पाव राईट म्हणजे हा कुठला उदाहरण झाला वडा आणि पाव अयान प्रसन्न सगळ्यांकडून उत्तर मला अपेक्षित आहे अयान प्रसन्न अन्म्यूट करा बरं म्यूट वर होता इतरेतर द्वंद्व वडा आणि पाव राईट किंवा वडा व पाव व म्हटलं तरी चालतं आणि म्हटलं तरी चालतं म्हणजे ते पहिला प्रश्न काय विचारलाय वडा पाव समासाचा विग्रह करून नाव घ्या म्हणजे याचं उत्तर तुम्ही कसं लिहिणार वडा आणि पाव येस आणि पुढे काय लिहिणार प्रकारचं नाव काय लिहिणार द्वंद्व कुठला इतरेतर येस कारण ह्या समासामध्ये तीन प्रकार असतात हा झाला इतरेतर द्वंद्व असं पण लिहितात किंवा तुम्ही जसे लिहितात तुमच्या पुस्तकाचे दिले ते आलं लक्षात हो अच्छा आता दुसरा प्रकार मी दोन समासाचे प्रकार आज घेते बाकीचे नंतर घेऊया अरे हा तुम्हाला दिसत नाही जानकीबाईंचा प्रश्न झाला हे दिसतंय ना रे जे मी आता इरेज करते आता आहे ह्याचा दुसरा प्रकार हे मी द्वंद्वचे प्रकार सांगते ना दुसरा प्रकार आहे वैकल्पिक आता वैकल्पिकचा अर्थ असतो किंवा याचा वापर केलेला असतो
एक उदाहरण सांगते तुम्हाला जास्त क्लियर होईल. 5-10 रुपये घेऊन ये. जरा विचार करा, 5-10 यामध्ये संख्या असून पण हा द्विगू समास नाही. का बरं? येस, नंबर असून पण हा द्विगू समास. आपण सांगितलं ना नंबर असत, पण इथे पण नंबर आहे पण हा द्विगू समास नाहीये. कारण दोन्ही नंबरच आहे. दोन्ही पण नंबर्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं इथे ग्रुप ऑफ थिंग्स असत. इथे असं काही ग्रुप नाहीये की 5-10 समूह असं नाही ना. इथे काय म्हणणार, 5 किंवा 10 आई म्हणते 5-10 रुपये घेऊन जा पॉकेटात, म्हणजे 5 किंवा 10 घेऊन जा असं नाही. 5 आणि 10 घेऊन जाऊ, 5-15 घेऊन जाऊ, नाही 5 किंवा 10. राईट, आपण काय म्हणूयात, वैकल्पिक समास. मी उद्या परवा येऊन जाईन, म्हणजे उद्या किंवा परवा. इथे लक्षात अयान, उद्या परवा. मी सेम एक उदाहरण इथे लिहूनच देते, उद्या किंवा परवा. काय म्हणतो, मी उद्या परवा येऊन जाईन याचा अर्थ असा नसतो ना. इफ यू आर नॉट शुअर की मी एक्झॅक्टली उद्या येणार आहे, तर आपण एक रँडमली स्टेटमेंट करतो, उद्या परवा येईन म्हणजे 1-2 दिवसात मला भेटायला नक्कीच येईन. जेव्हा एखादी गोष्ट कन्फर्म नसते आपण बऱ्याच वेळा वैकल्पिक समासाचा वापर करतो. की जा रे बाळा, 4-5 रुपयाचे नाणे घेऊन ये. जे जस्ट आपण एक आयडिया दिली की याच्यातले कुठेतरी प्राइस असेल ते घेऊन. अँड द लास्ट, समाहार द्वंद. आता समाहार मध्ये काय असतं ते पण सांगतो. आपण वापरतो वैगे या शब्दाचा वापर, म्हणजे आपल्याला म्हणताना एक उदाहरण देते तुम्हाला जास्त वेळ. अगर एवा बाजारात जा आणि भाजीपाला घेऊन ये. म्हणजे ते आईला काय म्हणायचं असतं, तू आईला सांगणार म्हणजे आई भाजी आणि पाला पण घेऊन का, कोणी पाला देत असेल तर पाला पण उचलणार नाही ना. इथे काय अपेक्षित आहे, भाजीपाला घेऊन ये म्हणजे फक्तच भाजी आणलाच आहे, भाजीसोबत बाकी गोष्टी असतील त्या पण घेऊन ये. नॉट स्पेसिफिकली की भाजी आणि पालाच, आपण काय म्हणतो याला, भाजी पाला वगैरे. नॉर्मली आपली आई घरी नसेल आणि जर शेजारचा काकू आला तर म्हणतात ना, अरे आई कुठे गेलीये. आपण एक रँडम उत्तर देतो, भाजीपाला आणायला गेलीये. म्हणजे आपण असं नाही, अरे भाजी पण आणायला गेली, मग भाजीच फक्त आणायला पाहिजे होती, आईने दुसरं काय घेऊन आली. सो दिस इज अ नॉर्मल स्टेटमेंट राईट. तो भाजी पाला वगैरे लक्षात अयान. चला पटकन नोट करा. पहिल्यांदा हे टाकणार समास, राईट दिस फर्स्ट, हा डोंट गेट कन्फ्युज. मग तर मी नंबरिंग कधी चेंज करतो, कन्फ्युजन होत. हा रोमन वाला नंबर टाकतो कारण हे आणि हे वेगळे आहेत.
चलो डन। नेक्स्ट टाइम मला समासाचे काही उदाहरण आपल्या वॉल्यूम मध्ये ती वाचून घ्या। सो वी विल ऍड सम मोर क्वेश्चन फॉर द समास। ठीक आहे मॅम। ते काय लिहिले सप्तऋषी काय स्पेलिंग आहे? सप्तऋषी सप्त लिहायचं आणि श काढून इची मात्रा टाकून रेफ। ओके चला प्रसन्ना गुड। चला मला याची उत्तर सांगायची प्रसन्ना। समानार्थी शब्द सांगा। शक्कल प्रसन्ना शक्कलचा समानार्थी शब्द काय होणार? लिहिलंय ना प्रसन्ना की नाही लिहिलंय? लिहिलंय मस्त पहिलं क्लिअर नाही दुसऱ्याचं लिहिलंय। कुठलंही लिहिलं असं नाही प्रश्न। कोणी लिहायचे होते शकलचं काय येणार? आमच्या माझ्या मित्र रॉंग लिहिलं मला माहिती। काय लिहिलंय शकलचं तू? शकलचं समानार्थी शब्द मुख। रॉंग आहे। शकलचं समानार्थी शब्द नाही रॉंग। येस मामा शक्कल विचार नॉट एक्झॅक्टली। चला मी सांगते लिहून घ्या। शक्कलचा समानार्थी शब्द आहे युक्ती आयडिया। त्याने एक चांगली शक्कल लढवली म्हणजे एक चांगली युक्ती केली एक आयडिया केली। फौजी। येस प्रसन्ना मला बोलली ना मी सेकंड वाला लिहिलंय। सैनिक। सैनिक पहिली वेरायटी द्या महाराज। आणि आमच्या मॅडमने काय केले बघूया। सैनिकला दोन मात्रा नको तिकडे दोन दोन मात्रा द्यायची तिकडे पाहिजे इकडे देणार नाही। आणि रक्षक क्षत्रिय बाळा तुला क्षत्रिय माहितीच नाहीये एवढं असं लिहितात तरी पण याच तर करेक्टच नाही ना। लिहि रक्षक करेक्ट कर। येस वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। केसाने गळा कापणे। येस आय एम वेटिंग। आय एम प्रसन्ना काय लिहिलं? तो नाहीये। तो नाहीये। तुम्ही नाही लिहित म्हणजे तुला स्कूल मध्ये कन्फ्युजन आहे? तो आला नाहीये तो येत नाही। अच्छा प्रसन्ना केसाने गळा कापणे निराशाचा काही संबंधच नाही। येस विश्वासघात करणे ऍब्सोल्युटली करेक्ट बरोबर लिहिलंय। विश्वासघात करणे लिहून घ्या अयान आणि प्रसन्ना। विश्वासघात करणे किंवा अगदी सोपा लिहायचं झालं तर फसवणूक करणे दोन्ही त्याचा अर्थ आहे। विश्वासघात करणे याचा अर्थ आपण व्याकरणाचे शब्द वाचत नाहीये समानार्थी दिलंच नव्हतं रॉंग झालंय। नेक्स्ट टाइमला मी तुम्हाला ऑलरेडी होमवर्कचा नंबर सांगितला होता। समानार्थी विरुद्धार्थी नेक्स्ट वाल्या पेजचा आपण नेक्स्ट वीकला घेणार आहोत। सो प्लीज बी रेडी। आणि वाक्य प्रचार या तीन गोष्टी नेक्स्ट वीकच्या टेस्ट मध्ये असतील अलॉंग विथ समास करायचं आहे। ओके आयान प्रसन्ना। हो मॅम। चला एक वाक्य सांगा। केसाने गळा कापणे विश्वासघात करणे।
उमेश ने माला कैसा ने कहा कपड़ा ओके निवेश पीपल लिस्ट ओके तो वेगा सर से नहीं लिया ना अच्छा प्रश्न आने लिएगा कैसा ने कहा कपड़े जी नाइस मिल रहे विश्वा हाँ कैसा ने कहा कपड़ा एब्सोल्युटली करें इति श्री करने पुरुषा वाक्य प्रचार हम ये संभव शेवट करने अति बरोबर शेवट करने शेवट शेवट करने इथे शेवट करणे एखादा मारून टाकणे नाहीये एखादी गोष्टाचा इतिश्री करायचा म्हणजे फायनली इट्स कम्प्लीटेड डन असं म्हणतो त्या अर्थाने येस लास्ट करणे तेच म्हणले ना पण इट्स नॉट इथे हा सांग बरं काय म्हणले वाटतं परिषद दिला जाईल तेव्हा जो वाक्य प्रचार शब्द दिला तोच वापरायचा अर्थाचा नाही अर्थाचा वापरायचा हा ते पण करू शकतो पण ऍक्च्युली बघ तुझं वाक्य तेवढं परफेक्ट नाही म्हणजे पूर्ण कम्प्लीटच झालं हे तर दररोजचं काम आहे ना अब्दुल कलाम यांनी मिशन चा इतिश्री केला म्हणजे ते मिशन फायनली डन शेवट केला डन फायनल येस शब्दांचे वचन बदला फळा फळे फळे ऍब्सोल्युटली करेक्ट हा फळा म्हणजे ब्लॅकबोर्ड आहे नॉट फ्रुट्स राजे राजा किंवा परवा कुठे गेले दोघे जण आता ओके नाही आहे हा चला पटकन काव्यामेंटसाठी पुस्तक काढा आता काव्यामे कोणाचं आहे अरे तुझं ते रंगस्पर्शचं पुढचं जरा वाचून घे काय डाऊट असेल तर मला विचार कारण पुढचा टॉपिक खूप इझी आहे राहिला चॅप्टर ऐकतोस का अया हा मॅम एकदा वाचपर्श आपलं संपलं नाही अजून थोडस राहिले ना दोन पेजेस नाही बरंच राहिले बरंच आहे का असं वाटतंय म्हणजे एकदा बघायला आणि राहिले पाहिजे जरा फोटो क्लिक करून ठेव मी जरा काव्यागण घेते आणि काव्यागण चालू होईल ठीक आहे मी माझ्याकडे काव्यांना नाही काव्यागण तुला नाही पुस्तक काव्यांना आहे मला आहे ना मग गुड आधी काव्यागण ठेवूया आणि मग परत रंगस्पर्श करूया तुझ्याला काव्यागण ह्यांचा पण थोडा अभ्यास होईल ना पुनरावृत्ती पुस्तक वाचलं जात आहे म्हणून ठीक आहे मग परत तुझं मी कंटिन्यू करेल डोंट वरी वेळच नाही मला नेक्स्ट वीकलाच करावं ओके नाही तर मला आज ह्यांचा कुठलाच चॅप्टर होणार नाही फक्त अभ्यास म्हणून मी परत काव्यागणच आपण कुठला घेतला होता सुखाचे ते दिवस नाही ना चॅप्टर सुरू नव्हते घेतले आपण आधी तुम्हाला स्कूलमध्ये होतो राईट आता थोडं आपण सेकंड मध्ये जाऊया कारण तुम्हाला आता युपीएससी टेस्ट द्यायची त्यामुळे तुम्हाला फर्स्ट दोन चॅप्टर आहे रंगस्पर्श संडेला नाही पण जर सांगून ठेवते मी या वीक मध्ये किंवा नेक्स्ट वीकला मी रंगस्पर्शाचे ते पहिले दोन चॅप्टर ना या नाही एकच चॅप्टर असते क्लासेस वन मध्ये एक चॅप्टर चार चॅप्टर का तर मी ते प्रत्येक टेस्ट मध्ये डिवाइड केले प्रत्येक टेस्ट मध्ये एकच असणार ठीक आहे ऐकतोस ना मला अया हो मॅम तुला मधलाच मोड मध्ये
नोटबुक मध्ये टॉपिकचं नाव लिहा संत वाणी काव्यगण न्या भावत आणि वेळ पुस्तकाम करतो काव्यगण संत वाणी मध्ये पण चार छोटे छोटे सेक्शन आहेत त्यातला आपण पहिला घेतो होतो दॅट इज फर्स्ट इज कांदा मुळा भाजी मॅम तू सेकंड काय वाटत पहिला वाला शायद कॅन्सल आहे का काय पहिला काय अच्छा आपलं ते पण नाही का सुखाचे सुखाचे हे सुख ओके सुरुवात सिक्वेन्स मध्ये जाऊया आय डोंट वॉन्ट टू चेंज सुखाचे हे सुख प्रसन्नला काव्यगण पुस्तक नाहीये ना प्रसन्न हो की नाही ओके तू जरा तुझा निबंध कम्प्लीट कर ना चित्र होणार असं मी आता साहित्य दिलंय ठीक आहे आता महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून एक संतांची सुंदर परंपरा आहे आता संत म्हणजे कोण हे मला स्पेशली तुम्हाला सांगायचं संत म्हणजे काही देव नाही आहे की ज्याला अशी मंदिरात ठेवून त्याची पूजा करावी आय नो लोक आता पूजा करतात पण त्या संतांचा मुख्य उद्देश मला देवाला ठेवून पूजा करणं हा नव्हता संत ज्ञानेश्वरांमध्ये वाटलं नाही की मी ज्ञानेश्वर आहे माझी मूर्ती बसवा माझी पूजा करा तर त्यांना असं वाटायचं की हे जे जीवन ईश्वराने आपल्याला दिलंय ते जीवन कसं माणुसकीने जगता येईल ते करण्याचा प्रयत्न हे नेहमी संत करायचे म्हणून ते नेहमी म्हणायचे की हा मला प्रणाम करू नका ईश्वराला करा कुठलंही कार्य करताना ते ईश्वराच्या साक्षीने करा म्हणजे ते कधी चूक होणार नाही बरोबर तसे इथे एक छोटीशी अभंगवाणी आहे संत नामदेवांची आणि संतांमध्ये एक प्रसिद्ध संत म्हणजे नामदेव सुखाचे हे सुख श्री हरी मुख पाहताही भूक तहान गेली म्हणजे हे ईश्वरा जेव्हा मी तुझा नाम माझ्या ओठावरती घेतो श्रीमुख माझ्या मुखामध्ये जेव्हा केवळ आणि केवळ तुझं नाम येत तेव्हा माझा भूकही हरते आणि तहानही अनेक उदाहरणं आहेत की जे अगदी मनापासून लोकांची सेवेमध्ये हजर असतात ती लोक तहान भूकेचा विचार करत नाही ऑनेस्टली आपलं काम करतात बिकॉज त्यांना माहितीये की हे जीवन तेव्हा मला खऱ्या अर्थाने सुख मिळेल जेव्हा मी कोणासाठी तरी दुसऱ्यासाठी जटेल पण सुखाचे हे सुख मला ईश्वरा केव्हा सुख मिळतं जेव्हा मी तुझं मनापासून नाम घेतो तेव्हा ना मला तहान लागते ना मला तेव्हा कुठली भूक लागते भेटिली भेटली मिठाई माऊली वासना निवाली जीवातली मिठाई माऊली जणू काही असं मला वाटतं माझ्या जवळच आहे मला अनेक उदाहरण सांगते त्यातलं एक उदाहरण संत जनामाईंचं पण आहे म्हणतात की विठू माऊलीने आयुष्यात सगळी कामं केली आपल्या भक्तांसाठी ईश्वर हा मूर्तीत आहे असं नाही बरोबर असं नाही की अरे तू विठ्ठल आहेस असं विठेवरती उभा राहिला दिसला पाहिजे तुझ्या डोक्यावरती असं नाम असलं पाहिजे त्यांना आय कॅन थिंक येस तू ईश्वर आहेस तर नाही तर माझी मिठाई माऊली अनेक रूपामध्ये माझ्याजवळ येते जेव्हा तुम्ही संकटात असतो तेव्हा ती जिची ज्या पद्धतीची गरज आहे त्या पद्धतीने तो माझ्यासमोर हजर असतो आणि म्हणून जेव्हा जेव्हा माझी मिठाई माऊली मला भेटते तेव्हा मला मनातल्या सगळ्या वासना म्हणजे इच्छा या संपतात म्हणजे असं वाटत नाही की हे पण मला पाहिजे ते पण मला पाहिजे असं पण ठीक आहे ईश्वराने तुला देह आहे तू माझा वर्ष ठेवायचा आहे माझा देह दुसऱ्यांच्या साठी खर्च करायचा म्हणजे जेव्हा मी तुला भेटतो तेव्हा माझ्या मनातली सगळी वासना मनातल्या खूप इच्छा आकांक्षा क्रोध निराशा हे सगळं शांत होत खरं म्हणायला गेलं तर एक वास्तविकता संतांनी पण सांगितले की मूर्ती पूजा करावी कारण त्याच्याने तुम्हाला एक प्रॉपर एक इमॅजिनेशन येतं की हा की कुठला तरी ईश्वर आहे आणि जो माझ्यासोबत आहे किंवा मी कधी चुकीचं केलं तर मला माझ्या आत्मातला आत्मा कुठेतरी फील करतो की नाही दिस इज रॉंग ते देवाला चुकून एखाद्या विषयात फुल मार्क्स मिळाले तर सगळे अप्रिशिएट करतील पण देवाच्या मनात कुठेतरी माहिती आहे की हा प्रश्न मी कोणातरी कॉपी करून दिलाय तर तिच्या मनाला माहितीये बाकी कोणाला ती प्रूफ करायची गरज पण नाही आहे आणि एव्हरीबडी अप्रिशिएटिंग नाही अरे रिअली यू डिझर्व दिस वा काय इम्प्रुव्हमेंट आहे पण तिचं मन तिला कुठेतरी सांगतं की हे माझे पूर्ण मार्क नाही त्याचे पाच मार्क मी कोणाकडून तर घेतलेले आहेत राईट म्हणजे ईश्वर ईश्वर मग हा ईश्वर कोण आहे आपल्या मनात असलेला ईश्वर जो आपल्याला नेहमी
तू खोटं वागलायस हे तो कुठेतरी कोणाला दुखावलायस याची जाणीव करून देतो. काही लोक त्याला एक्सेप्ट करतात, काही लोक त्याला नाही करत. आज ते एक फरक आहे. चंद्राची चकोर मेघाची मयूर वाटे तैसा भर आनंदाचा. आनंद कोणाला केव्हा होतो? चंद्राला आनंद. चंद्राशी चकोर आणि मेघाशी मयूर. चकोर पक्षी तेव्हा खूप आनंद देत जेव्हा तो चंद्राला पाहतो. मोर सगळ्यात जास्त आनंदी केव्हा होतात? जेव्हा ते पावसाळ्यात ढगांना पाहतात. म्हणजे चकोर जसा चंद्राला पाहून आनंदित होतो, मोर जसा मेघाला म्हणजे ढगाला पाहून आनंदित होतो. ही ईश्वरा तसच वाटे तैसा भर आनंदाचा. तेवढा मोठा आनंद मला सुद्धा तुला भेटल्यानंतर होतो. तेवढा आनंद मला खूप मनापासून आवडतो. अनेक संतांमध्ये आणखीन एक उदाहरण आहे. सनाबाईचं एक उदाहरण असं आहे की सनाबाईंना घरामध्ये खूप त्रास होता, त्यांची सगळी कामं त्यांना करावी लागायची. म्हणून त्यांना असं ईश्वराच्या मंदिरात बसून पूजा पाठ करणं हे शक्यच नव्हतं. म्हणून त्याला असं वाटायचं की कदाचित ईश्वर माझ्यासोबत नाही. पण असं नव्हतं, तर ती विठाई माऊली नेहमी तिच्या मदतीला यायची. आणि एक वेळा जनाबाईला एवढं काम दिलं जायचं की नीट जेवण नाही, नीट झोप नाही, फक्त आणि फक्त कामच काम. तुला काहीतरी बेशुद्ध पडून जायच्या किंवा त्याच्यामध्ये खूप अशक्तपणा झाला होता. मग अशा वेळी मिठाई माऊली एक बाहेरची एखादी बाई आली घरात, ती येऊन तिची दळणं दळून द्यायची, तिचे काम करून द्यायची. सो अशी मिठाई माऊली जिला आपल्या भक्ताची काळजी आहे. आणि म्हणून तुला माहितीये ना, संतांनी पण वर्णन केलंय, जिथे जिथे ईश्वर स्वतः पोहोचू शकत नाही तिकडे तिकडे ईश्वराने आई नावाच्या व्यक्तीला पाठवलंय, जी तुमच्या सुखातही तुमच्या सोबत आहे आणि दुःखात ती आणखीन जास्त सोबत आहे. ती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी राईट आणि रॉंग हे सांगेल. ती एक अशी जगातली व्यक्ती आहे, आई आणि बाबा, ज्यांना आपल्या मुलाच्या प्रगतीचा हेवा वाटत नाही. हेवा वाटणे म्हणजे कधी जलस फील नाही करत की अरे काय मला 10वीला फक्त 65 मिळाले, माझ्या मुलाला 80, हाउ इट इज पॉसिबल, त्याला पण कमी मिळाले पाहिजे. नाही, इन फॅक्ट दे फील सो प्राऊड, अरे वा अरे मला नाही एवढे मार्क मिळाले, तू एवढे मिळवलेस वा. सो ही जी फक्त एक निरागस भाव किंवा एक मनापासून आनंद, हा फक्त जसा एक आईला आपल्या मुलासाठी होऊ शकतो, तोच आनंद मला विठू माऊली तुला भेटल्यानंतर होतो, तुझं दर्शन झाल्यानंतर होतो. नामा म्हणे पाप ताप आणि दुःख गेले झाले सुख बोलविना. नामा म्हणजे इथे आहे संत नामदेव. जे म्हणतात पाप ताप आणि दुःख, जे म्हणून तर तुम्हाला माहितीये ना दरवर्षी यात्रा असते. दरवर्षी पंढरपूरची यात्रा असते आषाढी एकादशीला. काय असतं या विशेष यात्रेमध्ये? विठ्ठलाची पूजा करतात, बरोबर आहे. पण विशेष काय यात्रेमध्ये? तर लोक हे खूप दूरपर्यंत चालत जातात. म्हणजे ही ऍक्च्युली पंढरपूरची यात्रा ही पायी करणारी यात्रा आहे. आणि ह्या पायी यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही अनवाणी जायचंय, कुठलेही चप्पल वगैरे नाही घालायचंय. बायकांना अक्षरशः डोक्यावरती तुळशीचं एक वृंदावन तुळस असते ना, छोटस रोप डोक्यावरती कंटिन्यू ठेवायचं. आणि जेव्हा कधी तुम्हाला असं वाटलं की आता थोडा मला आराम करायचा आहे, तर ते दुसऱ्याच्या डोक्यावरती जाणार, पण ते खाली ठेवलं जात नाही. आता असं म्हणायला गेलं तर दिस इज रिअली डिफिकल्ट टास्क, की असं रस्त्यावर अनवाणी फिरणं, डोक्यावरती इतका पूर्ण वेळ ती तुळस ठेवायची, आणि दिवसेंदिवस तुम्ही प्रवास करायचा आहे, तिथं खाण्यापिण्याची पण सोय आहे की नाही, झोपायची सोय होईल की नाही, ह्या सगळ्या चिंतेतून. म्हणून नावा काय म्हणतो की जेव्हा आम्ही यात्रेला निघतो किंवा तुझ्या दर्शनाचं निघालो असं जेव्हा आमच्या डोक्यात असतं, तेव्हा आम्ही विचार नाही करत की पुढे आमची यात्रा कशी होईल, खूप पाऊस पडेल का, खूप ऊन येईल का, आम्ही कसं यात्रा करणार आहे. नाही, तेव्हा आमचा पाप ताप आणि दुःख सगळं तो हरण केलेलं असतं, त्यामुळे मी खूप निवांत असतो. आणि एक कटुपणे खरं सत्य आहे की जेव्हा कधी आषाढ एकादशी असते ना, तो पर्टिक्युलर 10 दिवसाचा जो प्रवास असतो पायी यात्रेचा, मी त्यावेळी ऑब्झर्व करा निसर्गात सुद्धा तो बदल दिसतो, की खूप ऊन नसतं आषाढ महिन्यामध्ये. तो एक मन असो की ते खूप ऊन पण नाहीये, खूप पाऊस पण नाहीये, म्हणजे जो कोणी यात्रीगण चाललाय त्याला त्रास पण होणार नाही, कारण ऊन नाहीये. पाऊस पडला तरी असा छोटे छोटे थेंब पडतात, म्हणजे थेंब त्यांच्यासाठी चांगले आहे. दे फील सो रिफ्रेश, म्हणजे ईश्वरला पण आपल्या भक्ताची काळजी आहे.
की अरे नाही माझा भक्त मला भेटायला एवढं लांब येणार आहे तर त्याला येताना काही त्रास होऊ नये म्हणून ना ऊन जास्त असतं ना खूप जोरात पाऊस असतो थोडी रिमझिम पाऊस असतो आणि उन्हाचा तडाखा होऊ नये म्हणून रिलॅक्स मध्ये असतो आणि त्यातला त्यात आता तर पंढरपूरच्या यात्रेला लोकांचा एवढा प्रतिसाद मिळतोय की जे लोक प्रत्यक्ष जाऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल आपल्याला सगळ्यांना यात्रा जाणं शक्य नाही मग ते लोक काय करतात ज्या रूटनी यात्रा चालली आहे त्या रूट मध्ये जागोजागी छोटे छोटे आपले आपले घर राहायला देतात ते यात्रेकरून की हा तुम्ही आता यात्रा करणार तर रात्रीचं कुठे मुक्काम करणार तर आहे आमचं एक छोटस हॉटेल आहे तर आजचे हॉटेल तुम्हाला फॅसिलिटी आम्ही देतो की तुम्ही इथे राहा हॉटेल ऍक्च्युली दिलं जात नाही धर्मशाळा एखाद्याचं घर आणि मग एखादा दानवीर व्यक्ती असतो तो म्हणतो चला माझं हॉटेल आहे माझ्याकडे जेवण आहे तर मी ते सगळ्यांना जेवण प्रोव्हाइड करतो किंवा असे पण काही लोक असतात की जे आपला ह्याच्यातनं म्हणतो चला तर हे सगळी काळजी म्हणून जे लोक ह्याच्या प्रवासाला निघतात ते हे म्हणत नाही की अरे 10 दिवसात कमी उपाशी 10 दिवस मी कमी बोलते 1 महिना आधी सुरू होते यात्रा त्यानंतर जसं जसं लोकांना जमतं तसे ते ऍड होत जातात पण विचार कर 1 महिना तुम्ही घरातून बाहेर पडलाय स्वतःजवळ काहीच नाही पुढे मिळणार आहे की नाही जेवण हे माहिती नाही पुढे आराम करायला मिळेल की नाही हे माहिती नाही खूप ऊन असेल पाऊस असेल हे माहिती नाही पण नामा काय म्हणतात संत नामदेव हे जरी माहिती नसलं तरी आम्ही निश्चिंत असतो कारण आम्हाला माहिती आहे ज्याच्यासाठी चाललोय तो आमची काळजी घेणार आहे आणि अक्षरशः ही गोष्ट खरी आहे तुम्ही त्या यात्रेला जाणार कुठल्याही व्यक्तींना कधी भेटणार तर डेफिनेटली युट नॉट देअर एक्सपिरियन्स ते पण तुम्हाला सांगते की त्यांची सोय आपोआप होतेच म्हणजे ती यात्रा तर ह्या रूट मधून दुसऱ्या रूट मध्ये चालली आहे तर प्रायरली तिथली माणसं रेडी असतात की उद्या आता ही सगळी लोक ह्या रूटने येणार आहेत 100 लोक आहे 150 लोक आहे मग त्या लोकांची कुठे सोय करायची तर अनेक भक्त जण जे जाऊ शकत नाही ते मग स्वतःच एक कॉन्ट्रीब्युशन करून एखादा टेंट बनवतील तिकडे राहायला देतील किंवा धर्मशाळेत देतील जेवणाची सोय करतील गेले झाले सुख बोलवे ना आणि मग तेव्हा जे सुख मिळतं ते मी कधीही सांगू शकत नाही तुम्हाला माहितीये यात्रेमध्ये डॉक्टर सुद्धा असतात म्हणजे डॉक्टर पण ऍक्च्युली भक्तच आहेत ते पण बाय वॉकिंग काम करतात आणि म्हणजे ते सुद्धा एक कुटुंब आवडीच आहे ते सुद्धा काळजीसाठी चालले इन केस कधी कोणा इमर्जन्सी लागली कुणी पडलं कुणी दुखलं कुणी खुपलं म्हणजे ही सगळी दक्षता मिठू माऊली वेगळ्या रूपात येऊन घेतेच आहे की कोणी उपाशी राहता कामा नये कोणाला त्रास होता कामा नये सगळं सुखात त्या भक्ताने माझ्यापर्यंत पोचावं त्या सडीची सगळी सुख सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे राईट म्हणूनच तो म्हणतोय की जेव्हा जेव्हा मी तुझ्यासोबत असतो मिठू माऊली तेव्हा तेव्हा मी सगळ्यात जास्त सुखी असतो एक छोटासा प्रश्न जो खूप महत्वाचा आहे सुखाचे सुख अभंगातून संत नामदेवाने ईश्वर भक्तीचे भेटीचे सुख कसे वर्णन केलेले आहे येस प्लीज देवा हे तुझ्या मॉल मध्ये वाचा तरी चालेल संत नामदेवांची सुखाचे हे सुख या अभंगात नामदेवांची असे असे म्हणले आहे की विठ्ठलाचे मुख पाहिल्यानंतर जीवनाचा स्वर्वासना इच्छा पूर्ण होतात जसा संताला चांगली बोलाला मेघ भेटल्यानंतर आनंद होतो तसा संत नामदेवांना ईश्वर भेटल्यानंतर आनंद होतो या अभंगातून संत नामदेवांनी ईश्वरा भेटीचे सुखाचे वर्णन केले आहे करेक्ट तुम्हाला ह्या एक छोट्याशा प्रश्नाच्या उत्तरात सगळा रिकॅप झालाय तर तुम्ही एक जरी प्रश्न व्यवस्थित रिवाइज केला तरी मोर देन इनफ आता नेक्स्ट वीकचा त्याचा टॉपिक सांगते आता नोट करून घ्या अयान प्रसन्न आहे हो तुम्ही पण ऐकताय अयान की काय अयान क्लास मध्ये नाही हा अयान तर काय बोलतच नाहीये अच्छा अयानचं ते पुस्तक नाही म्हणून आहे तर रॉंग आहे ना पण काय काय म्हणून आहे तुझं तुम्हाला बोललेलं मिस आयन क्लास मध्ये नाही अच्छा 45 झाले की काय तू नेहमी वेळेवरती जातो
समानार्थी विरुद्धार्थी वाक् प्रचार समास आणि हा वरचा चॅप्टर सुखाचे सुखाचे हे सुख ठीक आहे. छोटी छोटी टेस्ट आपण नेक्स्ट टाइम घेऊया. ओके प्रसन्ना प्रसन्ना आपण नेक्स्ट टाइम मला चॅप्टर 3 सुरू करायचं आहे कर्ण कष्ट है ना. तर नेक्स्ट टाइम त्याचं थोडस हे करून ठेवशे इमेजेस काढून चालू नाही आपण अजून तो थोडा एक करून घ्यायचा ना. चलो बाय प्रसन्ना. चेंज नहीं माझे कडे काही क्वेश्चन आले नसे सुरुवातीचे मला कन्फर्मेशन येऊ दे देन बेटर कारण स्कूल मध्ये तुम्हाला जास्त क्लिअर पिक्चर पण मी पण तो सिलेबस बघितलाय त्या सिलेबस मध्ये स्पेसिफिक चॅप्टरचे नाव नाही लिहिले जस्ट इन जनरल लिहिले. चल बाय. Bye.
ज़्यादा गर्म नहीं होता है नहीं फाइनल चीज़ मॉडल एक्चुअली मुझे कितने रही है कितने सुने मुझे कहाँ देना तुमसे अच्छा पास नंबर है हाँ ओ मतलब थैंक यू सो मच